व्यापाऱ्यांचं आणि सगळ्या जगाचं लक्ष लागून लागलेलं असतं. तसंच 700 वर्षापूर्वीपासूनचा हा कालखंड की सांगली, सातारा, नाशिक, सोलापूर याच्यामध्ये द्राक्ष शेती ही खूप प्रगतशील शेती झालेली आहे. आणि ह्या द्राक्ष पिकामधून एक शेतकऱ्याला नवीन उन्नती, आर्थिक बळ आणि एक शेतकऱ्याची आयडेंटिटी निर्माण झालेली आहे. द्राक्ष बागायतदार म्हणल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वसामान्य लोकांचा एक वेगळ्या प्रकारचा बनला गेलेला आहे. शेतकरी बांधवांना निर्यातक्षम द्राक्ष कसे करायचे, निर्यात कशी वाढवायची, त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे, त्याच्यातून आपल्याला कोणती क्वालिटी वापरली पाहिजे, कोणते उत्पादन वापरले पाहिजे, त्याच्यासाठी बरेचसे सल्लागार असे तयार झाले की ज्याने आपल्या अनुभवातून शेतकऱ्यांचं उत्पादन जास्तीत जास्त कसं वाढेल याच्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज मी काही सल्लागारांच्या रूममध्ये होतो सर, सकाळी 5:30 वाजता सोडवलं, एकाचा फोन झाला, दुसऱ्याचा झाला, तिसरा 5:30 वाजल्यापासून फोन चालू, साहेब हे औषध ह्याच्यात मिसळाला, ते त्याच्यात मिसळाला. तर हे रात्रंदिवस आज आपलं अवदान ह्या द्राक्ष शेतीसाठी देत आहेत, भाजीपाल्यासाठी देत आहेत. तर ह्या सर्व सल्लागार आणि शेतकरी बांधवांचं आणि काही विक्रेते बंधूंचं मी बीव्हीजी ॲग्रोटेक आणि बीव्हीजी ग्रुप ऑफ इंडिया यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करत आहे. तर पुढील कार्यक्रमासाठी मी श्री हनुमंतरावजी गायकवाड सर, चेअरमन बीव्हीजी ग्रुप, यांना मी विनंती करतो की त्यांनी राजकुमार ढवळे जे द्राक्ष सल्लागार आहेत आणि आज ते 15 वर्षापासून द्राक्ष सल्लागार करत असताना आज ते कमीत कमी 1000 ते 1200 एकरवर त्यांचं सल्लागार चालतो आणि त्यांचं सगळं नियंत्रण कंट्रोल करतात आणि त्यांचा शेड्यूल सर्व शेतकरी वापरतात. ते जवळजवळ 1200 एकर क्षेत्रावर सल्ला देत आहेत. तर त्यांचं सहर्ष स्वागत श्री गायकवाड साहेबांनी विनंती करतो, त्यांचं स्वागत. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन आदरणीय गायकवाड साहेब तसेच व्यासपीठावर इतर मान्यवर तसेच माझे सर्व सल्लागार बांधव व माझे इथे जमलेले सर्व शेतकरी बांधव, मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज गायकवाड साहेब बोलायचे झाले तर मी गेले 2 महिने आपल्या कंपनीचे जे मार्केटिंग मॅनेजर आहेत परगजे साहेब यांच्या संपर्कात राहून मी द्राक्षामध्ये आपल्या कंपनीचे जे उत्पादन आहेत त्यांच्या ट्रायल मी माझ्या द्राक्ष पिकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायल घेतल्या. त्यामधील बऱ्याच प्रोडक्टच्या ट्रायल घेतल्यानंतर मला त्याचे परिणाम द्राक्षांमध्ये अतिशय चांगले जाणवल्यानंतर मी बारगडे साहेबांना सांगितलं की साहेब एवढं चांगलं प्रोडक्ट आहे तुमचं, तर ही प्रोडक्ट जे आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष भाजीपाला सल्लागार संघटना स्थापन केल्या तर आज फक्त तुम्ही माझ्यापर्यंत आलाय आणि ह्या प्रोडक्टची माहिती फक्त तुम्ही मला एकट्यालाच देणार आहे. तर थोडस आमच्या संघटनेबरोबर जर गायकवाड साहेबांची मीटिंग लावली तर ते प्रोडक्ट माझ्या सर्व द्राक्ष सल्लागार मंडळापर्यंत असतील. आणि आज आम्ही 38 लोक सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष भाजीपाला सल्लागार संघटनेमध्ये काम करतोय. तर मी बारगेंद्र साहेबांना सांगितलं तर साहेब तुम्ही आणि बारगेंद्र साहेबांनी माझ्या शब्दाला मार दिला आणि आज तुम्ही सातारामध्ये तुमच्या फूड पार्कमध्ये आज आमच्या सल्लागार संघटनेबरोबर तुम्ही आज मीटिंग लावली याबद्दल मी तुमचे व बारगेंद्र साहेबांचे साहेब आभार मानतो. तसेच साहेब आज आम्ही जी सल्लागार संघटना स्थापन केली सांगली जिल्ह्यामध्ये त्याचा उद्देश म्हणजे आज थोडस आम्ही बऱ्याच पार्टनर तुमच्या आहेत युट्यूबवर बघतोय हे तुमची तुमचं जे ध्येय आहे शेतकऱ्यासाठी जे पाहून आम्हाला पण असं वाटतं की आपण जर कुठं तर एक त्रास सल्लागार संघटना स्थापन करून शेतकऱ्यांसाठी काय तर केलं पाहिजे. तर काय करतोय सांगायचं आलं तर आज जे आम्ही द्राक्ष सल्लागार संघटना जी सांगलीमध्ये स्थापन केली ती संघटना फक्त शेतकऱ्याविषयी आज शेतकऱ्याचा होणारा खर्च हा कुठं तर कमी झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढले पाहिजे त्यासाठी साहेब जी आज माझ्याबरोबर 38 लोक द्राक्ष सल्लागार म्हणून काम करतात आतून आज आम्ही कष्ट करतो शेतकऱ्यांचे पैसे चांगले करून घेतो. तर या गोष्टीसाठी साहेब तुमची मोलाची गरज आहे. आज आम्हाला सुद्धा आज तुम्ही जी बीव्हीजी कंपनी एवढी मोठी केल्या तर थोडस आज आमचं जे सांगली द्राक्ष सल्लागार भाजीपाला संघटना आहे ती मोठी करण्यासाठी तुम्ही थोडस मदत करावी याच्यासाठी काय
ज्यादा गोष्टी लगता प्रोसेसिंग माला द्राक्ष मध्य है कि आज इतर फ्रूट मध्य प्रोसेसिंग युनिट है आज द्राक्ष मध्य कि फेवल खाने द्राक्ष जाना तो मैं तुम्हारा एक विनंती करते जर द्राक्षा ज्यूस अल पल्प अल ज्या गोषी थोड़ा सा प्राधान्य दल तो आम्मी तो माल रेटी मतलब तुम्हारा देव शको आठ तुम्हारा का बता तो जर तुम्हें आप डिमांड आल तो आमची संघटना तुम्हार बरबर एक चांगल पद्धति रेस्टोरेंट मध्य द्राक्ष दया तैयार हो ज्यावेळी आम्ही जी काम करत असताना संघटनेसाठी आणि काय आम्ही कुठे कमी पडत असेल तर त्या गोष्टीत तुम्ही थोडस मदत केली तर आमची संघटना पण मोठी होईल. याच्यापेक्षा आज तुम्ही जे मार्केटमध्ये एवढी उत्पादन आणलाय आणलेले आहेत तर त्या उत्पादनाचे रिझल्ट एवढे चांगले आहेत तर थोडस मी स्वतः बघितलं त्याचे ट्रायल माझ्या स्वतः प्लॉट वरती मी ट्रायल लावले होते तुमचं एनर्जी त्याचे मी 2-3 स्प्रे घेतले ते पण चांगले मिळाले कार्बन फ्लोचे रिझल्ट चांगले मिळाले. पण आज जे माझ्यासमोर शेतकरी आहेत किंवा माझे जे द्राक्ष बांधव आहेत सल्लागार बांधव त्या प्रत्येकाला तुम्ही थोडेसे ट्रायल लावा. ट्रायल लावत असताना साहेब थोडस जे कार्बन प्लस आहे तुमच्या जमिनीमधला कार्बन वाढवत तर ज्यावेळी आपण देतो रोज मध्ये कार्बन प्लस देतो त्यावेळी तुमचा त्या जमिनीचा कार्बन रेशो किती आहे ते अगोदर सॉइल अनालिसिस करा. त्यानंतर आपण दिल्यानंतर कार्बन किती वाढला जातो ते आम्ही अनालिसिस करा. परत तुमचं जे एनर्जी आहे एनर्जी सुद्धा ट्रायल वेगवेगळ्या ठिकाणी लावा. परत बाकीचे जे काय तुमचे प्रोडक्ट असतील त्या प्रोडक्ट सुद्धा ट्रायल लावा आणि ह्या प्रोडक्टचे सगळ्या प्रोडक्टचे रिझल्ट जर शेतकऱ्याला चांगले भेटले आणि भेटतीलच हे अपेक्षा मी करतो कारण तुमचे जे मी उत्पादन आतापर्यंत वापरले त्याच अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आहेत. फक्त तुम्ही तिथली शेतकऱ्यांना दाखवून देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझी जी द्राक्ष सल्लागार टीम आहे तुम्हाला अवश्य साथ देईल अवश्य साधेल आणि तुम्ही आम्हालाही साथ द्या एवढे म्हणून मी माझे दोन शब्द सांगू फक्त जय हिंद जय शेतकरी जय सल्लागार संघटना. तसेच हा जो कार्यक्रम मला जास्त आग्रह करणारे आणि पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये पेनिट्रेट करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे सचिन करगणे यांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करतो. मी सांगली जिल्ह्यामध्ये शिरडोन या गावी ट्रेडिंगचा व्यवसाय करतोय पेस्टिसाईड फर्टिलायझर आणि सीड्स त्याचबरोबर मूळचा शेतकरी 40-45 एकर द्राक्षावरती काम करतोय वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये काम करतोय ब्लॅक व्हरायटी सगळ्या कलरमधल्या व्हरायटी या सगळ्यामध्ये स्वतःची आम्ही 20 एकर द्राक्षबाग आहे आणि 30-35 एकर द्राक्ष लीजवरती घेऊन परत त्याच्यात लोकांच्या शेतीत डेव्हलपमेंट करून तीही शेती उभा करायचं काम करतोय. शेतीमध्ये काम करत असताना साधारण आम्ही 2000 सालचं माझं दुकानचं ओपनिंग आहे. 2002 पासून बारकरजी साहेबांचे आमचे संबंध आहेत. 10-15 वर्ष झालं सांगली जिल्ह्यामध्ये बारकरजी साहेब सर्व जिल्हाभर पूर्ण वेगवेगळ्या पार्क ग्राउंड फील्ड पासून काम करतायत. ते सुरुवातीला मला वाटतं ह्याच्या बायर कंपनीमध्ये फील्ड असिस्टंट पासून काम चालू केलं त्यांनी. मी दुकान चालू केल्यापासून 2-3 कंपनीमध्ये त्यांचं खूप चांगलं काम केलं. त्यांनी आम्हाला दुकानदारांच्या बद्दल सर्व्हिस चांगली दिली. त्यांच्याबद्दल एक विश्वास असा होता की त्यांनी काही घेऊन आले तरी काहीतरी चांगलं शेतकऱ्यांपर्यंत द्यायचं प्रोडक्ट काहीतरी कुठल्या तरी कंपनीची घ्यायची प्रोडक्ट त्या कंपनीची काहीतरी मार्केटमध्ये व्हॅल्यू असायला पाहिजे आणि त्यामुळे आपण काहीतरी मार्केटला दुकानदारापर्यंत दुसरं काहीतरी त्यांची स्वतः एक इमेज कमी न करता त्यांनी आज 20 वर्ष आमच्या समोर एक त्यांची स्वतःची एक प्रतिमा तयार केली होती. आणि गेले 6 महिन्यापूर्वी साहेबांची माझी भेट झाली. त्या 6 महिन्यापूर्वी साहेब माझं 2 वर्षापूर्वी दुकान रोड मध्ये अक्वायरेशन झाल्यामुळे 2 वर्ष दुकान बंद होत. पण दुकान बंद असताना सुद्धा ते माझ्याकडे आले घरी भेटायला आले आणि मी असं या बीव्हीजी कंपनीमध्ये काम चालू केलंय आणि बीव्हीजीच काम आपल्याला सचिनराव करायचं आहे. या कंपनीचे प्रोडक्ट खूप चांगले आहेत पण मार्केटमध्ये साहेबांची अशी मानसिकता आहे की शेतकऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे शेतकऱ्यांसाठी.
प्रोडक्ट असले पाहिजेत, इम्पोर्ट केलेले असले पाहिजेत, कमी पैशात पोहोचवायचे तर त्याचे एमआरपी खूप कमी ठेवले साहेबांनी, ते त्याशिवाय लोक ते दुकानदार कमी पैशात लोकांच्या पर्यंत पोहोचवणार नाहीत अशी साहेबांची मानसिकता असं मला त्यांच्या बोलण्यातून कळालं. पण त्यामुळे 2-3 वर्ष 4 वर्ष मार्केटमध्ये साहेबांची सांगली जिल्ह्यामध्ये काम चालू असून सुद्धा ते प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत सगळ्या पोहोचू शकले नाही. आणि या 5-6 महिन्यापासून माझ्यावरती जबाबदारी आहे की सांगली जिल्ह्याचं अखंड महाराष्ट्राचं मार्केटिंगचं काम माझ्याकडे दिलंय आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि आपली जी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना मदत करण्याची जी भावना आहे ती तिथपर्यंत पोहोचली पाहिजे. मी साहेबांना म्हणलं हे सगळं करायचं आहे, मार्केटमध्ये जरी सोनं घेऊन गेला तरी तुम्ही काय बोलणारा माणूस असल्याशिवाय ते विकलं जाणार नाही. जसं एरड्या विकणारा माणूस बोलला की त्याचे एरड्या सोनं म्हणून विकलं जातं, तसं तुम्ही कितीही सोनं घेऊन गेला तरी ते शेतकऱ्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते तू घेणार नाही. आणि शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ते दुकानदारांनी किंवा आपल्या योग्य जे मार्गदर्शन करणारे जे कन्सल्टंट लोक आहेत, जे दूत आहेत आमच्या शेतकऱ्यांचे, त्यांच्या काहीतरी वेळ त्या वेळपासून वेळ जावं लागेल आणि तर ते पोहोचेल. मग तसा जर वेळ आपल्याला करायचा असेल तर त्या दुकानदारांना काहीतरी मार्जिन असलं पाहिजे. साहेबांची खरेदीची किंमत आणि विक्रीच्या त्या बॉटलवरच्या एमआरपीची किंमत तुलना बघितली तरी 50 रुपये 100 रुपयाची डिफरन्स फक्त होते आणि 50 रुपये 100 रुपयाच्या डिफरन्स मध्ये त्या डीलरचा त्या तिथला वाहतुकीचा सगळा खर्च बघता त्या दुकानदाराला परवडत नव्हता. आणि त्या तुलनेचे ऑर्गॅनिक मार्केटमध्ये असणारे जे प्रोडक्ट होते ते 30-30%, 40-50% मार्जिन देणारे प्रोडक्ट होते. ऍक्च्युली साहेब जे आता या शेतीमध्ये द्राक्ष बागेमध्ये असो डाळिंबामध्ये असो जे दुकानदार मार्केटिंग करतायत त्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी जे प्रोडक्ट तयार केले त्याचे जे मार्केटिंगची अवस्था आहे ते अंडरकटिंग मध्ये विकलं जातं. म्हणजे सिंजेंट असो बीएसएफ असो बायर असो ज्या मल्टीनॅशनल कंपनी आहेत त्याचे कोणते प्रोडक्ट आज 2-2 हजार, 3-3 हजार, 5-5 हजार रुपये किमतीचे प्रोडक्ट एवढे महागडे असून सुद्धा ते खरेदीच्या दराच्या 100 रुपये आतने विकले जातात. एवढं कॉम्पिटिशन दुकानदारामध्ये चाललेलं आहे आणि ते मार्जिन जे जाणारं मार्जिन आहे अंडरकटिंग मध्ये जाणारं जे मार्जिन आहे ते कुठेतरी आपण काढायचं. तर त्या दुकानदारांनी मग काय करायचं तर त्या दुकानदारांनी या ऑर्गॅनिक ज्या कंपन्या आहेत त्या ऑर्गॅनिक कंपनीच्याकडे ते भरून काढायचं. तो जो लॉस होणारा तोटा आहे तो तिथून भरून काढायचा असे दृष्टिकोनातून हे ऑर्गॅनिक विकायचं. म्हणजे ऑर्गॅनिकची शेतीला गरज आहे किंवा या प्रोडक्टमुळे शेती आपली चांगली भरघोस उत्पादन घेईल किंवा सक्षम झाडं होतील त्याच्यातून उत्पन्न चांगल्या लोकांचं होईल लोक शेतकरी मोठे होतील हा उद्देश न ठेवता आम्ही मार्केटिंग मध्ये मल्टीनॅशनल असणाऱ्या कंपन्यांचे लॉस भरून काढण्यासाठी आपले हे प्रोडक्ट विकायचं डोक्याच्या दुकानदारांनी आणलं. मग तुम्ही चांगल्या मानसिकतेनं तुमची आत्मीयता खूप आहे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची. शेतकरी मोठा झाला पाहिजे अशी आत्मीयता असली तरी सुद्धा ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही कारण ते आम्ही घेत नाही. आम्हाला 2 पैसे मिळत असतील. आता तुमचे सगळे प्रोडक्ट चांगले आहेत मी माहिती घेतली, त्याचे सगळे प्रोडक्ट आमच्या शेतामध्ये वापरायला सांगितले. सिनर्जी तर अक्षरशः इतके एक्सलंट रिझल्ट आले जे आम्ही स्प्रे घेतल्यानंतर 15 दिवशी सर त्याचा स्प्रे घेतला छटणीनंतर तर त्या पानाचा रहाटपणा घडाची साईज काळोखी अक्षरशः 8-10 दिवस कंटिन्यू टिकून राहिली. म्हणजे नायट्रोजन वापरल्यानंतर नुसते 2 दिवसात अशी जशी काळोखी दिसते तसं न दिसता तो प्रोडक्ट 8-10 दिवस चांगला पानाचा काळोखीपणा राखून ठेवतो, पानाची जाडी वाढवतो, याच्यामुळं तिची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 2000 रुपयाचं आलेट आम्ही वापरतो डावणी घालवण्यासाठी, तो मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी पानाची जाडी एकदम पातळ बनते. जर सिनर्जी वापरल्यानंतर मी जर तिचे 10 दिवस चांगले इन्फेक्ट येत असतील, बाकीचे सगळे औषधं वापरलेले साईड इफेक्ट कमी करत असेल तर असा प्रोडक्ट आम्ही 1000 रुपयाला देऊन सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, तो शेतकरी घेत नाही. याचं कारण फक्त एकच होतं की ते दुकानदाराला मार्जिन मध्ये बसत नव्हतं. भारगजी साहेबांशी चर्चा करताना भारगजी साहेब बऱ्याच वर्ष आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये काम करतात, तिथल्या दुकानदारांची मानसिकता माहिती आहे. मार्जिन मिळण्यासाठी मग थोडंफार आम्हाला एमआरपी साहेब वाढवून द्या, तो रेशो थोडा बसवून द्या अशी चर्चा केल्यानंतर थोडंफार आमची मागणी होती जास्त पण साहेबांनी काय 10% वर काय वाढवलं नाही. कारण मी तो याचा बीवीजी कार्बन प्लसचा जो 1 लिटरचा रेट आम्ही मागितला होता कारण बाहेर दुसऱ्या कंपनीच्या प्रोडक्टचा रेट 1700 रुपये एमआरपीचा आहे, त्याच्यात 20% ऑर्गॅनिक कार्बन आहे
आणि 1100-1200 रुपयाला तो शेतकऱ्याला विकला जातो. आपल्याकडे अमेरिकेतून आयात केलेला प्रोडक्ट असून सुद्धा त्याचे 50% तुम्ही त्यात ऑर्गॅनिक कार्बन आहे, आणि असं असताना सुद्धा तुम्ही ते 800 रुपये MRP ला विकत होता सुरुवातीला. मी थोडं त्यांना म्हटलं किमान 1200-1700 रुपये दुसऱ्या कंपनीचा प्रोडक्ट आहे, आपण 250 फूट त्यात एक्स्ट्रा देतोय, आम्हाला तो किमान 1500 रुपये पर्यंत तुम्ही MRP करून द्या. साहेबांनी 950 वर काही MRP आम्हाला दिली नाही, किती मागितली तरी. म्हणजे तुम्ही ते कसल्याही परिस्थितीत ते शेतकऱ्याला चांगलं मिळावं, कमी पैशात मिळावं, व्यवस्थित त्यांना फसवणूक होईल ना होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. आणि हे सगळं साहेबांच्या तोंडून ऐकताना मला ते, मी BVG संदर्भात खूप ऐकलं, BVG कंपनीचे साहेबांचे सगळे मी भाषण वगैरे ऐकतो. त्याचे आता मी मग अशी व्हिडिओ बनवले, शरद पवार साहेबांनी त्यांचे जे गुणगान गायले, गडकरी साहेबांनी जे गुणगान गायले, त्या इतक्या मोठ्या माणसाने साहेबांच्या बद्दल बोलणं म्हणजे हा माणूस खूप आज जागतिक कीर्तीचा बनलाय. आमच्यासारख्या साध्या व्यवसायिकाला त्यांच्या बरोबर बसण्याची इतकी मोठी संधी मिळाली ती खूप आज माझ्या भाग्याचा दिवस आहे. आणि त्यांच्या त्यांनी जी त्यांची जी आत्मीयता इच्छा आहे, त्यांचं काम पुढे करण्याची आम्हाला त्यांच्यापासून जी सुरुवात करण्याची मिळते, त्यांचे काम आम्हाला इतर शेतकऱ्यांपर्यंत पसरवण्याचं काम मिळतंय, त्याचंही भाग्य आम्हाला मिळतंय. इथं जे आता आम्ही कन्सल्टंट साहेब ज्यावेळेला बारकर साहेब आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये फिरत असताना डायरेक्ट शेतकऱ्यांचे काही ग्रुप आहेत, त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपला भेटलो. त्या ग्रुपमध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो, साहेब लोक युनिफॉर्म मध्ये असायचे, तुमचे BVG चे ज्यावेळेला टॅक्स शेतकरी बघायचे त्यावेळेला शेतकरी खुश व्हायचा, BVG कंपनीकडून आला काय, ते ऍम्ब्युलन्स कंपनी आहे तीच कंपनी काय तुमची, असे शेतकऱ्यांचे प्रश्न असायचे. आम्ही इतर कंपनीच्या बरोबर ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या पर्यंत जायचो तेव्हा अशी आत्मीयता नसायची, कारण दिवसातून 10 ते 15 कंपनीचे लोक त्यांच्यापर्यंत यायचे आणि ते निग्लेक्ट करायचा प्रयत्न करायचे, अवॉइड करायचा प्रयत्न करायचे. मी इथं नाही म्हणून सांगायचे कधी फोनवर, पण आम्ही ज्यावेळेला त्या तुमच्या साहेब लोकांना घेऊन त्या ग्रुपमध्ये जायचो वगैरे, तर चर्चा करायला तुमच्या त्या प्रोडक्टच्या अगोदर पहिले साहेबांच्या बद्दल चर्चा करायची, त्यांचे काम कसं चालतं, काय काय चालतं ह्याच्याबद्दल चर्चा करायची, आणि त्याच्यानंतर परत त्या प्रोडक्ट वरती आम्ही चर्चा करायचो. म्हणजे जे काम आज तुम्ही साहेब करताय ते काम आज इतक्या तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलंय, त्यांच्याबद्दल तुमच्या तुम्हाला भेटण्याची साहेब ढवळे साहेबांची आम्ही चर्चा करताना साहेब म्हणले माझा आमचा ग्रुप आहे 38 जणांचा, या ग्रुपला आम्हाला साहेबांना भेटायचे, साहेबांच्या बरोबर आपण मीटिंग लावाय काही करा, पण साहेबांचे सगळे मोठमोठे इंडस्ट्रीज बघितले, पण तुम्ही जे साफसफाईचे काम, त्याच्यानंतर ह्या डॉक्टरच्या ऍम्ब्युलन्सचे काम, म्हणजे सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, म्हणजे तुम्ही साफसफाईमध्ये जे वर्कर 70,000-80,000 वर्कर घेतलाय तो इतका सामान्य घरातला असेल, त्या सामान्य घराची 70,000 घरं उभा करण्याचं काम तुम्ही केलंय. त्याच्यानंतर हे जे ऍम्ब्युलन्स वगैरे जे काम चालू आहे, विदिन 5 मिनिटांमध्ये साहेब तुमच्या गाडी तिथं ऍक्सिडेंटच्या स्थळावर येते, तिथे डॉक्टर वगैरे सगळी इतकी सेवा चांगली आहे. त्याच्यानंतर तुम्ही परत लक्ष ह्या शेतीच्या क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये कोणीही कितीही मोठा माणूस त्या हात घालायला तयार नाही, आमच्यात ऍग्रिकल्चर ऑफिसर झालेले सगळे व्यक्ती, जे आज BSc ऍग्री MSc केमिस्ट झालेली व्यक्ती, ते कन्सल्टिंग करायला तयार नाहीत. आज आमच्याकडे असणाऱ्या कन्सल्टंट पैकी, आज असलेले उपस्थित असणाऱ्या कन्सल्टंट पैकी 20 ते 30% फक्त ऍग्रिकल्चर बेस असणारे म्हणजे टेक्निकल पर्सन असतील, बाकी 60 ते 70% लोक हे अनटेक्निकल आहे, हे फील्डवरती नॉलेज घेतलेले सगळे व्यक्ती, आणि ते शेतकऱ्यांना इतक्या चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून शेती त्यांची डेव्हलप करतायत. म्हणजे त्या शेती क्षेत्रामध्ये कोणीही चांगला व्यक्ती हात घालायला तयार नसताना, तुम्ही एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना तुम्ही शेती क्षेत्रात जो हात घालण्याचा मानस ठेवलाय तो खूप आमच्या शेतकऱ्यांसाठी भाग्याचा दिवस असेल किंवा भाग्य आमचं उजळेल. शेतकऱ्याला पिकवणं खूप आता अवघड आहे असं चालू नाही आहे, कारण तो त्यांना हे जे कन्सल्ट सल्लागार मंडळ आहेत ते तिथपर्यंत पोहोचतायत, पण शेतीतनं पिकवलेला माल साहेब विकायचा कुठं, त्याची खूप मोठी समस्या आमच्या समोर आहे. आज आम्ही व्यवसाय शेती व्यवसाय करत असताना उधारीमध्ये धंदा करतोय, कोटकोट 2-2, 4-4 कोटी रुपये एका एका दुकानदाराची उधारी आहे, दरवर्षी त्याची किमान 30-40% उधारी खाली राहते,
याचं कारण असं आहे साहेब, त्या शेतकऱ्याचा माल विकला जात नाही, योग्य किमतीपर्यंत जात नाहीये, त्यांना पिकवण्याला काहीतरी सोनं झालं पाहिजे, त्याचं मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे. द्राक्ष आम्ही कितीही चांगले पिकवलं तरी या 3 वर्षामध्ये कोरोना काळ होता तरी सुद्धा 100-150 रुपयाच्या वरती काय तो माल आमचा विकला गेला नाही. म्हणजे एकराचे आमचे 3 लाख रुपये खर्च गेले तर 3 ते 4 लाखाच्या वर त्याचं काय उत्पन्न आलं नाही. 2-3 वर्ष जेमतेम फक्त खर्च भागण्यावर पैसे आले, म्हणजे आमच्या उधारे सुद्धा तिथून येत नाहीये. अशा अवस्था असताना शेतकऱ्यांकडून तुमच्याकडून एक अपेक्षा शेतकऱ्यांच्या वतीनं मी मांडतो की साहेब, आम्ही पिकवलेला माल जे द्राक्ष असो डाळिंब असो आम्ही चांगल्या क्वालिटीची बनवतो, रेसिड्यू फ्री बनवतो, मार्केटमध्ये मागेल तसे बनवू शकतो, फक्त हा माल योग्य ठिकाणी मागणीच्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. आणि ते पोहोचवण्यासाठी जी आज यंत्रणा आहे मार्केटमध्ये, जी दलाली आहे, दलाल लोक आहे, एक्सपोर्ट करणारे काही व्यक्ती आहे, त्या व्यक्तींना समजा बाहेर मालचा रेट 400 रुपये केजी असेल तर आमच्याकडून तो माल 100 रुपये केजीने घेतला जातो आणि तो माल बाहेर त्यांच्या हिशोबाने विकला जातो. म्हणजे दलालीची खूप मोठी लाईन तिथं आहे. त्याच्यानंतर फसवणुकीचा प्रकार असा आहे की तो माणूस 4-5 कोटी रुपयाचा माल खरेदी केला तरी 2-2.5 कोटी रुपये देतोय, 2-2.5 कोटी रुपये बुडवून जातोय. म्हणजे दरवर्षी प्रत्येक एरियामध्ये पैसे बुडवण्याचे शेतकऱ्यांचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे विश्वासार्थानं ते माल कोणाकडे द्यावं विकावं अशी जोपर्यंत त्याच्या खिशात पैसे येत नाही त्या मालाचे, तोपर्यंत तो शेतकरी आपला पैसे आहे असं समजत नाहीये, समजू शकत नाहीये, अशी वस्तुस्थिती या लाईनची झालेली आहे. तर तुम्ही आम्हाला त्या द्राक्षाचं किंवा डाळिंबाचं मार्केटिंग मध्ये आम्हाला काय एक्सपोर्ट लाईन मध्ये बाहेरच्या देशामध्ये कुठं कुठं मागणी आहे तिथं आम्हाला मार्केटिंग करण्यासाठी काय तुम्हाला त्या शेतकऱ्यांना मदत करता येईल? कारण आज ढवळे साहेबांसारखे कन्सल्टंट 15-20 वर्ष झाले मार्केटिंग मध्ये काम करतायत, 1200-1300 द्राक्ष सल्ला देत आहेत ते एकराला. पण त्यांचं दुसरं मोठं साहेब एक काम असं आहे की जिथं माल तो विकला जातो त्या त्या प्रतीचा माल त्या शेतकऱ्याकडून तयार करून घ्यायचं काम ढवळे साहेब करतायत आणि तो माल त्याच्याकडून परचेस करून समजा आज एक्सपोर्ट आहे, बॉम्बे एक्सपोर्ट आहे किंवा तो मिरजेचे एक्सपोर्ट आहे, 2-3 एक्सपोर्ट चायनाचे एक्सपोर्ट आहे, अशा एक्सपोर्ट लोकांना ते पुढे पाठवत आहे. म्हणजे गेल्या वर्षी कोरोनाचा काळ असून सुद्धा साहेबांनी 3 लाख पेटी माल पुढे एक्सपोर्टरना दिला. त्या एक्सपोर्टरकडून कमिशन किती येतं याच्यापेक्षा तो शेतकरी ज्या शेतकऱ्याला कन्सल्टिंग केलं त्या शेतकऱ्याचा माल त्या पुढे एक्सपोर्टवर पोहोचवणे याचं समाधान त्या साहेबांना खूप मिळतं. तो शेतकरी इतका मोठ्या प्रमाणात समाधानी होतो. आज साहेबांच्या पाठीमध्ये 10-15 वर्ष कन्सल्टिंग करून सुद्धा बरेच कन्सल्टंट आम्ही बघतो की 2 वर्ष काम केले की 3-या वर्षी तो कन्सल्टंट शेतकरी सोडलेला असतो. पण यांच्या ज्या ग्रुपमधले मी काही कन्सल्टंट सगळ्यांचे बघतोय की सातत्याने ही लोक शेतकऱ्यांच्या मागे कंटिन्यू उभा आहे. 2-2, 3-3 वर्ष 4-4, 5-5 वर्ष काम करून सुद्धा ते सल्ला यांच्या, कारण लिस्ट तेच असते, काही थोडाफार बदल असून सुद्धा साहेब लोकांच्या बरोबर हे कंटिन्यू सातत्य नाही. हे जास्त फी घेतात अशातलाही भाग नाही, 10-15 हजार रुपये एकरी फी घेतात ते. पण तेवढ्या फी मध्ये खूप राहावं लागतं, सकाळी 6 म्हणजे 5 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत काम करावं लागतं. एवढं काम करून ते माल जो एक्सपोर्ट पर्यंत पोहोचवत आहे तर या 30-40 लोकांच्या पासून साहेब जो माल तयार होणार आहे तो माल आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही त्याचं जर मार्केटिंगच्या बाबतीत समजा पॅकेजिंग, तुमचं ब्रँडिंग आणि तुम्ही जे आता कोल्ड स्टोरेज वगैरे इथं तयार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळा तुमचा संच उभा आहे तिथं जर हे सगळं युनिट उभा केलं आज नाशिक सारख्या ठिकाणी सह्याद्री सारखं मोठं युनिट कुणाच्या तरी मार्गदर्शनात कुणाच्या पाठिंब्याने उभा आहे तसं जर तुमच्या माध्यमातून असं एखादं युनिट या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या 3-4 जिल्ह्यांमध्ये उभं राहिलं आणि तिथून जर या सगळ्या शेतकऱ्यांचा माल खूप मोठ्या प्रमाणात बेदाण्याची खूप मोठी इथं तयार होतो, चांगल्या प्रतीचा तयार होतो, द्राक्ष आज महाराष्ट्रात सगळ्यात चांगल्या क्वालिटीची तासगाव तालुक्यामध्ये तयार होत आहे, बेदाणा चांगल्या व्हरायटी, डाळिंब अक्षरशः रेशोडी उभे सगळं आपण सांगली तालुक्यात तयार करतोय, त्याचं सगळं मार्केटिंग थोडंसं या सगळ्या सल्लागार मंडळींना घेऊन आमच्या काही महत्वाच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तुम्ही जर बसाल तर त्या तुम्हाला जे मिळेल ते सगळं जे आमच्याकडून मार्गदर्शन ते आम्ही शेतीच्या संदर्भात फील्ड लेवलचं जे मार्गदर्शन ते आम्ही करू आणि तुम्ही जे मार्केटिंग मधलं जे काय मार्गदर्शन असेल किंवा तिथून माहिती असेल ते एकत्र करून आपण संयुक्तपणे असं एखादं काम चालू केलं तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम होऊ शकतं आणि त्याबद्दल आपल्याकडून खूप मोठी ती अपेक्षा आहे.
मी आज सांगली जिल्ह्यामध्ये हे काम करत असताना सगळ्या प्रोडक्टचे माहिती सगळे हे करून ती विक्रीची व्यवस्था करत आहे. खूप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल, त्याचे चांगले रिझल्ट मिळाले, शेतकरी खुश होतील. पण विक्री व्यवस्था तुम्ही केली तर त्याचं एक समाधान तुम्हाला मिळेल. एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. आता आपण सकाळपासून द्राक्ष द्राक्ष द्राक्ष, पण इथं भाजीपाला उत्पादन करणारे पण बरेचसे प्रगतशील शेतकरी आलेले आहेत. त्याच्यापैकी रामदास सेठ चव्हाण, मी यांना थोडस तर त्यांच्या संस्थेतर्फे डॉक्टर विकास चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावे. हे MSc अग्री PhD आणि आज आरेतर्फे पारगाव फार्मर प्रोड्यूस कंपनीमध्ये आज टेक्निकल लोक सुद्धा काम करतात. आपण कसा बिझनेस आणि शेतकऱ्यांना कशी सुविधा आणि कमी याच्यामध्ये देता येईल याच्यासाठी मार्गदर्शन करतील विकास चव्हाण, डॉक्टर विकास चव्हाण. नमस्कार. पारगावतर फाळे शेतकरी उत्पादक कंपनी आपल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कंपनी आहे. व्यासपीठावर उपस्थित बीजी परिवाराचे जनक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ज्यांनी स्वतःलाही घडवलंय उद्योजक म्हणून आणि गेली अनेक तरुणांच्या म्हणजे आपण यूट्यूब सोशल मीडिया आणि अनेक माध्यमातून आपण पाहतोय की ज्यांना आपलं उद्योजकाचं आयडॉल म्हणून ज्यांना लोक पाहतात किंवा तरुण पाहतात ज्यांच्या आयुष्यात उद्योजकीय विजय रोवण्याचं आणि ती फुलवण्याचं काम ज्यांनी केलंय ते हनुमंतराव गायकवाड साहेब, तसेच सांगली जिल्ह्यातील आपले अनेक द्राक्ष उत्पादक आणि आमच्या भागातून पारगावतर फाळे कंपनीचे आमचे चेअरमन रामदास शेठ चव्हाण, तसेच आम्ही सर्व संचालक. आमचा जुन्नर तालुका जर पाहिला तर तो प्रामुख्याने भाजीपाला बेल्ट आहे आणि प्रमुख भरपूर पाण्याचा प्रदेश आहे. कारण आमच्याकडे 5 धरणं, भरपूर पाणी, त्यामुळं पिकांना आणि ऊसाला भरपूर पाणी देण्याची आमच्याकडे पद्धत सर्व. परंतु या जास्त अतिरिक्त पाण्यामुळं ज्या आमच्या जनिक क्षारपड झाल्यात किंवा चोपड झाल्यात, त्यामुळे जे आतापर्यंत आम्ही रासायनिक वापरतोय त्याचा अतिरिक्त वापर कुठे तरी व्हायला लागला होता. आणि आपल्याकडे झालंय काय की जर आपल्याला आता सध्या आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर फक्त आपल्या शेतमालाला फक्त बाजारभाव जास्त मिळून फायदा होणार नाही, तर त्याचं एकच की आपल्याला आपला जो उत्पादन खर्च आहे तो कमी करावा लागणार आहे. तर आमचे चेअरमन रामदास शेठ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून आत्मच्या अंतर्गत एक शेतकरी गट तयार केला होता आणि त्या गटाच्या माध्यमातून आम्ही एकत्र शेती करत होतो. एकत्र शेती करत असताना मग आपला उत्पादन खर्च कमी कसा करायचा, जी रासायनिक आहे त्या रासायनिककडून आपल्याला आपली जमीन जर सुधारायची असेल तर आपण रेसिडी फ्री किंवा ऑर्गॅनिककडे कसं वळायचं, सेंद्रिय शेती आपल्याला पूर्णपणे करता येईल का 100%, यावरती आम्ही विचार करत होतो. आणि त्या माध्यमातून 2019 साली आमच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा जन्म झाला. त्यानंतर नक्की जर शेतकऱ्यांपासून जर आपल्याला शेतकऱ्यांना फॅसिलिटी द्यायच्या असतील तर सर्वात प्रथम आपल्याकडं आम्ही एकाच धर्तीवरती काम करतोय की बीज टू बाजार, जे शेतकऱ्यांना आपल्याला त्यांच्या बियाण्यांपासून तर बाजारापर्यंत सर्व सुविधा आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पुरवायच्या आहेत. तर प्रथमतः आम्ही आमचं जे फॅसिलिटी सेंटर आहे कृषी सेवा केंद्र हे चालू केलं होतं. कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आम्ही पारंपरिक कृषी सेवा ज्या आहेत जे केंद्र करतायत किंवा जी दुकानदार करतायत ती पद्धत न अंगलवता फक्त आपल्या लोकांना औषधं विकायची नाहीये तर आपल्याला त्यांना साक्षर करायचंय या पद्धतीने आम्ही हा प्रोसेस चालू केली. मग रासायनिक कडून जास्तीत जास्त रासायनिक आम्हाला कमी कसं करता येईल, मग सेंद्रियाच्या माध्यमातून आम्हाला रेसिड्यू फ्री उत्पादन कशी देता येईल यातून आम्ही सुरुवात केली होती. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आज गाळेत आपल्याकडे 520 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. त्यानंतर जवळजवळ 1.5 CR चा आमचा हा जो टर्नओव्हर आहे तो फक्त आणि फक्त आमचा पेस्टिसाइड्स आणि याच्यामध्ये झालेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त आम्ही रासायनिक कडून आम्ही जास्तीत जास्त जैविक आणि रेसिड्यू फ्री उत्पादन कशी देता येईल त्याच माध्यमातून बीवीजी परिवाराशी आणि बीवीजीच्या जी उत्पादनं आहेत त्या माध्यमातून आमचाही परिचय झाला. जास्तीत जास्त आम्ही
जे बीबीजीच प्रोम आहे जे की आपलं डीएपी जे रासायनिक आपली खत आहेत आताचे जे रासायनिकचे जर दर पाहिले खतांचे तर ते शेतकऱ्याला परवडण्याजोगे नाहीयेत, आपण वापरू शकत नाही एवढ्या प्रमाणात आहे. तर त्याला पर्याय म्हणून पहिल्यांदा चेअरमन साहेबांनी स्वतःच्या शेतीमध्ये प्रोमचा वापर केला, त्याचबरोबर कार्बन असेल या बाकी सर्व प्रोडक्ट वापर केला तर त्याचे खूप उत्कृष्ट रिझल्ट आणि कुठेही रासायनिक शेतीच्या तुलनेत कमी पडणारे नव्हते. आमच्याकडे भाजीपाला पिकामध्ये कोबी असेल, फ्लावर असेल, टोमॅटो असतील यामध्ये रासायनिक बरोबर जे वापर करतायत आणि आम्ही प्रोम आणि बाकीचा वापर केला तर उच्चांकी असं उत्पादन ही सगळे प्रोडक्ट वापरून काढलेले आहेत. ऊसामध्ये रासायनिकचा जे शेड्यूल आहे ते द्यायलाच लागतं असं आतापर्यंत पारंपरिक शेतीमध्ये आहे. म्हणजे आपण 2 ते 3 शेड्यूल देतो जे रासायनिकचं पूर्ण शेड्यूल देतो त्यामध्ये फक्त प्रोमचा आणि इतर घटकांचा वापर करून 115 टनाच्या वरती ऊसाचे उत्पादन निघालेले आहे सर्व. तर या सगळ्या प्रॅक्टिसेस करताना आम्हाला आनंद वाटतोय की आम्ही बीबीजीचं जे प्रोम आहे ते जवळजवळ 170 टनाच्या वरती सर्व आमच्या भागातून आमच्या शेतकऱ्यांना सेल केलेलं आहे मागील 2 वर्षांमध्ये. त्याचबरोबर बाकीचे सर्व प्रोडक्ट आहेत हे खूप चांगल्या प्रमाणात त्याचे रिझल्ट आहेत आणि भविष्यातही जर रेसिड्यू फ्री शेती करायची असेल तर जास्तीत जास्त रासायनिक कमी करून आपल्याला जैविक उत्पादन वाढवण्याकडे आपला भर असला पाहिजे. आजही आज जर काही म्हणजे अपेक्षा असतील किंवा काय असतील तर आपल्याकडं ज्याप्रमाणे साहेबांनी जे आपण मनुष्याचे जीव वाचवण्यासाठी जी अँब्युलन्स सुविधा असेल या सर्व ज्या सुविधा सुरुवात केलेल्या आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये सगळ्यात मोठी सॉइल टेस्टिंग आणि पान डेट असतील काय असेल या सर्व गोष्टी ज्या होणं गरजेच्या आहेत यापुढे. कारण आता शेती जर करणे आहे तर पारंपरिक शेतीबरोबर टेक्निकल शेती करणं खूप गरजेचं राहिलेलं आहे. कारण टेक्निकल शेती करण्याबरोबर आपण आपला उत्पादन खर्च कमी करू शकतो कारण बाजारातील दर हा आपल्या हातात नाही. तर त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी आता आपण या ठिकाणी सर्व ऍग्रीकल्चरंट आहोत. आज प्रत्येक ऍग्रीकल्चरंटची जर शेतकऱ्यांचे का जोडले गेले तर शेतकऱ्यांशी त्यांची अटॅचमेंट ही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये 2 रुपये आपले एक्स्ट्राचे देतोय या म्हणून आज आपल्याला ऍग्रीकल्चरंट किंवा आपल्याकडे पाहिलं जाते. मग आपणही आपण या शेतकऱ्यांचं काहीतरी देणं लागतोय तर आपण जास्तीत जास्त उत्पादन खर्च कसं कमी करता येईल आपल्याला तर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जो उत्पादित होणारा आपल्याकडे शेतमाल आहे त्याचं थेट पारंपरिक बाजारामध्ये विक्री होण्याबरोबरच जो अतिरिक्त असा शेतमाल आहे त्याचं व्हॅल्यू ऍडिशन कसं होईल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण आता सातारा मेगा फूड पार्कमध्ये आपण जे सीपीसीला आपण भेट दिली त्या ठिकाणी पाहिलं असेल की या सर्व सुविधा आज एका छताखाली उभ्या आहेत. या ठिकाणी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रोडक्टचे आपल्याकडे व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला कशा करता येतील आणि त्या व्हॅल्यू ऍडिशन करताना मार्केटमध्ये मोठमोठ्या कंपन्यांशी आपल्याला टाय अप होण्यासाठी त्या मालाचा दर्जा असेल आणि तो मार्केटिंग करण्यासाठी मग जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांमधूनच आपले हे शेतकरी आणि जे ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे हे जास्तीत जास्त तयार होण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. तर बीबीजीचा यासाठी भविष्यातही आतापर्यंत ही रोल अग्रक्रमाने राहिलेला आहे आणि यापुढेही राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या कंपनीला आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बीबीजी परिवाराचं तसं बीबीजी प्रशासनाचं खूप खूप आभार, धन्यवाद. तर या पद्धतीने ऍग्रोसेफचा वापर करण्या अगोदर आपणाला ही माहिती असणं गरजेचं होतं की ऍग्रोसेफचं ऍक्च्युअल कशा पद्धतीने काम होतं, किडीवरती पडल्यानंतर, बुरशीवरती पडल्यानंतर किंवा परागीभवनासाठी फायदेशीर असणाऱ्या किडींना कशा पद्धतीने ऍग्रोसेफ फायदेशीर आहे तर हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. यानंतर आपला जो दुसरा प्रोडक्ट आहे तो आहे ऍग्रोमॅजिक. तर ऍग्रोमॅजिक जो आहे त्याबद्दल पण मी तर ऍग्रोमॅजिक हा एक प्रोडक्ट आपला जो आहे तो अशाच पद्धतीने की वनस्पतींच्या अर्कांपासून बनवलेला पूर्णपणे बिनविषारी असा हा
टॉनिक बेस मधला प्रोडक्ट आहे, याच्यामध्ये अल्किल पॉलीग्लुकोसाइड जे आहे ते ऊस त्याच पद्धतीने सोयाबीन काही तेलवर्गीय वनस्पती अशा वनस्पतींच्या अर्कापासून हा बनवलेला ऍग्रोमॅजिक नावाचा हा प्रोडक्ट आहे. या प्रोडक्टचा वापर करत असताना हा प्रोडक्ट आपल्याला दोनही पद्धतीने म्हणजे फवारणी आणि ड्रेंचिंग या दोनही पद्धतीने वापरण्यासाठीचा असा प्रोडक्ट आहे. तर या प्रोडक्टच्या वापरामुळे होणारे जे फायदे आहेत ते अशा पद्धतीने आहेत की जर हा मातीत न दिला म्हणजे आपण ड्रेंचिंग वाटे जर हा दिला तर हा जे काही वॉटर सोल्युबल खतं आहेत किंवा जी खतं आपण मातीमध्ये दिलेली आहेत आणि जी मातीमध्ये ऑलरेडी अवेलेबल स्वरूपामध्ये जे काही न्यूट्रियंट आहेत एनपीके मध्ये असेल किंवा मायक्रो न्यूट्रियंट असेल यांचं मायक्रो लेवलवरती विघटन करण्याचं काम आणि पिकाला अवेलेबल फॉर्म मध्ये जे लागतात त्या अवेलेबल फॉर्म मध्ये आणून देण्यासाठी हा ऍग्रोमॅजिक काम करतो. आणि हा ऍग्रोमॅजिक जर आपण ड्रेंचिंगचे जे काही आपण औषधं बनवतो म्हणजे वॉटर सोल्युबल मध्ये जे काही आपण औषधं बनवतो त्याच्यामध्ये मिक्स करून दिली तर ही लगेच ताबडतोब विघटन करतात आणि त्यांना पिकाला साधारणपणे 4 ते 8 तासांमध्ये अवेलेबल होईल अशा स्वरूपामध्ये आणून ठेवायचं काम करतं. मॅजिकमुळे पिकाला भूक लागते कारण याच्यामध्ये असणारे जे ग्लुकोसाइड्स आहेत या ग्लुकोसाइड्समुळे पिकाला जी प्रचंड भूक लागते त्याच्यामुळे पीक काय करतं की जे अवेलेबल स्वरूपामधले जे न्यूट्रियंट आहेत ते मोठ्या प्रमाणावरती उचलून घेतं. मग उचलल्यानंतर त्याचा अल्टिमेटली जो परिणाम आहे त्याचा फ्लॉवरिंगवर होतो. फ्लॉवरिंगमुळे सेटिंग वाढणार आहे आणि सेटिंग जर वाढली तर जे आपण म्हणतो की उत्पादन वाढलं पाहिजे शेतीतलं किंवा पिकाचं एखाद्या उत्पादन वाढलं पाहिजे तर ते या पद्धतीने मॅजिकच्या वापरामुळे होतं. सगळ्यात एक बेनिफिट असा आहे की जर मॅजिक फवारणीमधनं दिलं तर 90% फ्लॉवरचं जे सेटिंग आहे हे सेटिंग ह्या अॅग्रो मॅजिकच्या एका वापरामुळे होणार आहे. आणि एक ह्याचा जर रिपीट जो आपल्याला वापर करायचा आहे साधारणपणे 15 ते 20 दिवसांच्या अंतराने जर आपण याचा रिपीट स्प्रे जर घेतोय किंवा रिपीट वापर करतोय म्हणजे ड्रेंचिंग असेल किंवा फवारणी असेल तर आपल्याला समाधानकारक जे बदल आहे म्हणजे प्रोडक्शन वाढण्यासाठीच्या दृष्टीने जे बदल आहेत ते आपल्याला यातनं पाहायला मिळतील. याच्यामुळे आणखी एक बेनिफिट असं होतो की जी फळांची एक सारखी साईज आहे मग कांदा असेल किंवा द्राक्ष असेल किंवा डाळिंब असेल किंवा इतर कुठल्याही भाजीपाला फळबागामधली जी काही पिकं असतील तर एक युनिफॉर्म साईज जी म्हणतो आपण ती युनिफॉर्म साईज मॅचच्या वापरामुळे मिळणार आहे कारण सेटिंग एक सारखे होणार आहे. सेटिंग एक सारखी झाली तर आणि न्यूट्रियंट एक सारखे मिळाल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो साईज वरती मिळणार आहे. आणि दुसरा एक जो मेजर प्रॉब्लेम आहे आपला की कीपिंग क्वालिटीचा जो प्रॉब्लेम आहे कीपिंग क्वालिटी केमिकलच्या वापरामुळे बऱ्यापैकी फळझाड असेल किंवा भाजीपाला असेल याची कीपिंग क्वालिटी खराब झालेली असते तर मॅजिकच्या वापरामुळे ही कीपिंग क्वालिटी जी आहे ती साधारणपणे 15 ते 20 दिवसांपर्यंत वाढून आपल्याला ठेवता येते. अशा पद्धतीने ह्या मॅजिकचा वापर आपल्याला दोन्ही पद्धतीने करता येतो. आणि मॅजिकचा वापर करण्याच्या आधी आपल्याला जी पीएच मेंटेन करायचं आहे पीएच मेंटेन ठेवणं गरजेचं आहे ते मॅजिकच्या बाबतीत देखील आपल्याला पीएच मेंटेन ठेवायचं आहे. तर या मॅजिकचा वापर करून आपण हमखास 15 ते 30% पहिल्या पिकामध्ये उत्पादन वाढ करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे मॅजिक एक आहे. यानंतर पुढचं जे प्रोडक्ट आहे सिनर्जी तर याची माहिती जी आहे ती आपल्याला राहुल बिरनाळे सर देतील. तर सिनर्जी हा प्रोडक्ट जर्मनीतून इम्पोर्ट केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यातले जे कंटेन आहेत ते 13 प्रकारचे न्यूट्रियंट आहेत. त्यात सगळ्यात महत्वाचं न्यूट्रियंट आहे ते कॅल्शियम आणि जे कॅल्शियम आहे सिनर्जी मध्ये ते कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म मध्ये कार्बोनेट फॉर्म मध्ये असल्यामुळं यातून कार्बन डायऑक्साईडचा सप्लाय पिकांना होतो. तुम्हाला तर माहितच आहे की आपलं म्हणजे माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनची जशी गरज असते तसे पिकासाठी कार्बन डायऑक्साईडचा पुरवठा होणं गरजेचं आहे. तर ते कार्बन डायऑक्साईड यातून मिळलं जातं. त्यानंतर यात आहे दुसरा कंटेन मॅग्नेशियम आणि तेही मॅग्नेशियम कार्बोनेट फॉर्म मध्ये त्यामुळे तिथंही तुम्हाला मॅग्नेशियम बरोबर कार्बन डायऑक्साईडचा सप्लाय होतो. आणि तिसरं यातला मेजर कंटेन आहे तो सिलिकॉन आहे.
तर हा सिलिकॉन तुम्हाला माहित आहे की राहटपणा म्हणजे रोग प्रतिकार शक्ती पिकात करायचं काम सिलिकॉन आणि कॅल्शियम मुळे होतं. तर हा प्रॉडक्ट तुम्हाला महत्वाचं म्हणजे दावणी भुरी करपा याच्या विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढवायचं काम हे सिनर्जी प्रोडक्ट काम करतं. त्यानंतर द्राक्ष पिकामध्ये आता सध्या सगळ्यात मोठा पावसामुळे प्रॉब्लेम आहे गळकूज, तर गळकूज प्रिव्हेंट करायचं काम हे प्रोडक्ट करतं. आम्ही शिरडोन पनेराजुरी या पॉकेटला कित्येक प्लॉटमध्ये जे 10-20% गळ झालेले आहे तिथं दिल्यानंतर पूर्ण गळ जिल्ह्यात तिथं थांबलेले आहे. तर असा हा सिनर्जी हा प्रोडक्ट आहे. आणि महत्वाचं कॅल्शियमचा मोठा सोर्स आहे, 78% कॅल्शियम असल्यामुळे तुम्हाला फ्युचरमध्ये जर ब्लॅक व्हरायटीत भरपूर क्रॅकिंगचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना जाणवतो तर तो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम ह्यातल्या 78% कॅल्शियममुळं होणार नाही. तर ह्याबरोबर दावणी भुरी करपा जो मेजर प्रॉब्लेम येतोय तो पण याच्यामुळं कंट्रोल होतोय. आणि याचं प्रमाण 2.5 ग्रॅम नाही आणि 10-15 दिवसानं ह्याचे रिपीट डोस आहेत. कोणत्याही सिस्टमॅटिक किंवा कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाबरोबर तुम्ही देऊ शकताय. याचं सल्फर आणि कॉपर बरोबर फक्त चालत नाहीतर सगळ्या प्रकारच्या बुरशीनाशक कीटकनाशकाबरोबर हे चालतंय. तर आता सध्या जो मेजर इश्यू आहे दावणी भुरी करपा आणि गळकूज, तर ह्याला खूप चांगले रिझल्ट एक्सलंट रिझल्ट आहेत. 2.5 ग्रॅमचं 1 लिटरला प्रमाण आहे. सगळ्यांचं एकच चर्चा मुळी कशी चालली पाहिजे. वरून तर काही मिळतं पण मुळी कशी चालली पाहिजे. आज जर तुम्ही पाहत असाल तर आपल्या सॉईलची जी फर्टिलिटी आहे ती पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे. त्याच्यामुळं जो काही आता कंटिन्यू पाऊस चाललेला आहे त्या पावसामध्ये बऱ्याचशा शेतामध्ये तुम्हाला दिसून आलं असेल की पाण्याचा निचरा होत नाहीये, पाणी साठवून राहते, 4-4 दिवस 5-5 दिवस पाणी साठवून राहते, वापसा कंडिशन मिळत नाही. जर वापसा कंडिशन नाही मिळाली तर आपली मुळी ब्लॉक होते. मुळी जर ब्लॉक झाली तर मग काय, तर जे काही आपण फर्टिलायझर टाकलेले ते सगळे फिक्स होऊन जातात. ते फर्टिलायझर आपले कोण करणार. झाडाचं जर तोंड काय आहे तर मुळच आहे. जर मुळच ऍक्टिवेट नसतील तर तुम्ही कोणत्याही वॉटर सोल्युबल द्या, कोणत्याही कंपनीचं द्या, कोणतेही डोसेस टाका, जर अपटेक नाही झालं तर त्याचा अल्टिमेटली आपल्या यील्डवर परिणाम होतो. तर कार्बन प्लस जे आहे तर ते 50% ऑर्गॅनिक कार्बन आहे आणि हे आपण इम्पोर्टेड केलेलं आहे. आज बरेचसे शेतकरींनी वापरलेले सल्लागारांनी पण बऱ्याच कंपनीचं रिकमेंड करतात. पण ज्यावेळेस हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यात जास्त पर्सेंटेज कार्बनचं जर या कार्बन प्लस मध्ये आहे आणि ह्युमिक बेसवर आहे, फॉल्विक ऍसिड बेसवर आहे, तर ह्याचे रिझल्ट कसे असतील. तर ज्या वेळेस हे प्रोडक्ट घेऊन गेलो मार्केटमध्ये त्यावेळेस काही शेतकऱ्यांना आम्ही सुरुवातीला ट्रायल दिले. ज्यावेळेस ट्रायल दिले त्याच्यामध्ये असं दिसून आलं की बाबा आमची मुळी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी चालू झाली. त्याच्यानंतर जिथं आपले ड्रिपरचं पाणी पडतं तिथं जर तुम्ही बघितली तर जमीन हार्ड झालेली आहे. ज्यावेळेस तुम्ही कार्बन प्लस वापरता त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्या जमिनीच्या तिथे 3-4 दिवसांनी ज्यावेळेस परत बोट दापतात त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमचं बोट 2-3 गांडे आतमध्ये जातं. ह्याचा अर्थ काय झालं, तिथं तुमची जमीन सुपीक झाली. आज सॉईलमध्ये प्रत्येक प्रकारचा जीवाणू आहे. एक आपल्याला बेनिफिशियल जीवाणू आहे आणि एक नॉन बेनिफिशियल जीवाणू आहे. पण आज आपले जीवाणू का जिवंत नाही, त्याला रेडीमेड फूड नाहीये का. आपण केमिकल फर्टिलायझर देतोय, रासायनिक खतं देतोय, वॉटर सोल्युबल देतोय. आत्ता कुठंतरी वॉटर सोल्युबलची टेक्नॉलॉजी अशी आली की त्याचा पीएच 3.5 कमी आहे. म्हणून जे अदर कंपन्यांचे जे वॉटर सोल्युबल आहे त्यांचे पीएच बघा. त्याच्यानंतर ते पीएच जर वापरले तर आपली जमीन हार्ड होत चाललेली आहे. आपण टाकतो ते अपटेक होत नाही. तर हे कार्बन टाकल्यामुळं एक तर तुमच्या सॉईलची फर्टिलिटी वाढते. दुसरा मुद्दा, एकतरी जर 10 लिटर कार्बन जर वापरलं तर तुमच्या जमिनीचा सीएन रेशो सुद्धा चेंज करण्यास मदत करते. जसं डवळे साहेबांनी सांगितलं की सर्टिफिकेट, आपल्याकडे काही सर्टिफिकेट पण आहेत की सीएन रेशो कसा वाढलेला आहे, किती पर्सेंट वाढलाय. पण द्राक्ष बागेमध्ये तुमचा मेजर इश्यू राहतो ते 15 ऑगस्ट ते फेब्रुवारी पर्यंत. त्या पिरियडचा आपण ह्या वर्षीपासून आपण तो डाटा कलेक्ट करू आणि सीएन रेशो किती वाढतं ते पण आपण चेक करू. दुसरी गोष्ट, हे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ नाही आहे. सगळ्यात महत्वाचं, हे जसं इम्पोर्टेड आहे तसंच ते पॅक आहे. आज बऱ्याच ठिकाणी बघत असाल तुम्ही, आज पेपरलाही बातम्या आलेल्या आहेत की वॉटर सोल्युबलचे कंटेंट दिलेत पण चेकिंगला गेल्यानंतर त्याच्यात काहीच नाही आहे. पेस्टिसाईडचे बी बरेचसे कंटेंट दिलेत पण त्याच्यामध्ये 0
ॲनालिसिस आहे, म्हणजे काही ठिकाणी फक्त पावडर भरून दिली जाते, तर ह्या पद्धतीने जी फसवणूक होते, तर ह्याच्यामुळे सगळ्यात पहिले मुद्दा तुमची सॉईलची फर्टिलिटी वाढते. पांढऱ्या मुळ्यांची 100% इतकी वाढ होते की तुम्ही डोळ्यांनी ऑब्झर्व करू शकता. आणि हे काही द्राक्ष बागायतदारांनी पण दाखवलं. आज बऱ्याच काही रिझल्ट रामदास शेठ बसले तिथं, त्यांनी कांद्यामध्ये दरवर्षी ती कमीत कमी 3 ते 4 हजार लिटर ते कांद्यामध्ये आळवणीसाठी वापरतात, ज्याच्यामुळं त्यांचा अनुभव असा आहे की कांद्याची किपिंग क्वालिटी वाढली आहे. म्हणजे ऑर्गॅनिकचा बेनिफिट काय आहे, तर किपिंग क्वालिटी वाढली, सडायचं प्रमाण कमी झालं. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या जमिनीतले जीवाणूला कार्बन हे रेडीमेड फूड आहे, जे आपण स्लरी करतो, हे करतो, ते करतो, तर हे रेडीमेड फूड आहे, ज्याच्यामुळे जीवाणू ऍक्टिव्हेट होतात. बेनिफिशियल जीवाणू ऍक्टिव्हेट झाले, पांढरी मुळी सुटती, वापसा कंडिशन चालू झाली. तर ह्याचा आम्ही ज्यावेळेस सल्लागारांबरोबर चर्चा केली, तर त्याच्यातून हे निदर्शनास आलं की आता वाळव्यांचे वाळवा तालुक्यातले काही शेतकरी आलेत, शिरोडूनचे काही शेतकरी आहेत, त्यांना आम्ही द्राक्ष छाटणी झाल्या ज्यावेळेस डॉर्मॅक्स पेस्ट लावली, त्यावेळेस आम्ही सजेस्ट केलं की 2 लिटर कार्बन प्लस आणि 400 मिली मॅजिक. ज्यावेळेस त्यांनी आळवणी केली, तर त्यांच्या निदर्शनास हे आलं की एक समान सर्व बागेमध्ये एकाच वेळेस फोटो निघाले. हा पहिला रिझल्ट त्यांनी आम्हाला सांगितला. दुसरा मुद्दा की जी मुळी चालायची होती, बंद पडली होती, त्या मुळ्या चालू झाल्या. 4 दिवसानंतर तुमच्या बेडचे वरची फक्त माती बाजूला करा, खोदायचं नाही, माती फक्त हाताने जेवढी साफ करता येईल तेवढी करा, तुम्हाला पांढऱ्या मुळीची संख्या दिसून येईल. तर हे असं युनिक प्रोडक्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉस्ट बेनिफिट आहे. आणि हे आम्ही त्यावेळेस सजेस्ट केल्यानंतर एक समान फूट आली. गोळीघड होण्यास जे गोळीघड होतो त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात गोळीघड होत नाही का, तर फॉस्फरसचं अपटेक वाढलं, पोटॅशचं अपटेक वाढलं, नत्राचं अपटेक वाढलं. जे तुमचे फिक्स झालेले फर्टिलायझर आहेत सॉईलमध्ये, ते फक्त मोबिलाइज करण्यासाठी सुद्धा कार्बन प्लस काम करतं. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही त्याच्यात दुसरा सल्ला सांगितला, ज्यावेळेस गळ होते, गळ होत असताना बऱ्याच वेळेस लोक वरून अमिनो ऍसिड मारतात, अजून टॉनिक मारतात, जेवढे टॉनिक मारतात तेवढी गळ वाढत जाते. काही याच्यामध्ये स्टेरॉइड आहेत, फक्त काळोखी देतं, 2 दिवस देतं, परत कमी होऊन जाते. त्यावेळेस जर गळीचं प्रमाण वाढत असत, तर काही सल्लागारांनी आम्हाला सांगितलं की साहेब जर मॅजिक असं काम करत असेल तर तुम्ही गळीचं जिथं मणिगळ होते तिथं 400 मिली पर एकरनं स्प्रे द्या. तिथं ज्यावेळेस आम्ही स्प्रे दिला, तिसऱ्या दिवशी जाऊन बघितलं, बोटाने पूर्ण असं मारलं की एकही मणिगळ झाली नाही. तर हे जे युनिक प्रोडक्ट आहेत, हे मार्केटमध्ये याला कोणती कॉम्पिटिटर नाही आहेत, जे युनिक आहेत. फक्त हे वापर आणि त्याचे रिझल्ट कुठं पाहिजेत हे बघण्यासाठी आपण हे चर्चासत्र ठेवलेले. तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण कार्बन देतो त्यावेळेस गळ सुद्धा थांबवतो. सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे, द्राक्ष झाले, तयार झाले, गळ तयार आहेत, सगळं तयार आहे, पण साहेब शुगर वाढत नाही, ब्रिक्स वाढत नाही, मग काय? त्यावेळेस प्रॉब्लेम काय? तर आपली मुळी त्यावेळेस चॉकअप झालेली आहे. त्यावेळेस जर आपण कार्बन प्लस आणि मॅजिक 2 लिटर कार्बन आणि मॅजिक 400 मिली जर वापरलं, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला जो फिक्सेशन झालेला आहे, जे 3 महिन्यापासून फर्टिलायझर देत आहे, त्याच्यात जो फिक्सेशन झालेले फर्टिलायझर आहेत, जे काही कंटेंट आहेत, ते सगळे अपटेक करून द्यायला तुम्हाला मदत होतं. त्याच्यामुळं ऑटोमॅटिक तुमचं शुगरचं प्रमाण वाढायचं काम करतं. अदरवाईज बरेचसे लोक म्हणतात की शुगर वाढवण्यासाठी टॉनिक आहे, खालून काहीच देऊ नका, वरून फक्त शुगरसाठी मारा आणि मला सांगा शुगर किती वाढते. जोपर्यंत मातीतून वर जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रॉडक्टचे रिझल्ट दिसत नाही. वरच्यावरी फक्त ते तुम्हाला 2 दिवस देतील, त्याच्यानंतर मनीफिकेशन होणार, मनी लूज पडणार, टेबल मार्केटला ग्रेप गेले तर तिथपर्यंत जाऊ तर ते घर पूर्ण मोकळा होणार. हा जो प्रॉब्लेम आहे तो हा प्रॉब्लेम 100% कार्बन प्लसनी कंट्रोल केला जातो आणि होतो. आणि हे सल्लागारांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी हे आम्हाला सांगितलं की हे प्रॉडक्ट कुठं तुमच्या कोणत्या स्टेजला आणि केव्हा वापरायला दिल्यानंतर ह्याचे बेनिफिट शेतकऱ्यांना होऊ शकतात. हे सगळे रेसिड्यू फ्री आहे, सगळ्यात पहिला मुद्दा. त्याच्यातून कोणतीही हानी नाही. एक तर तुमच्या सॉईलची फर्टिलिटी वाढते, दुसरी गोष्ट सॉईल मधले बॅक्टेरिया वाढतात ज्या आपल्याला बेनिफिशियल आहेत. त्याच्यानंतर जेव्हा पाहिजे तुम्हाला त्यावेळेस तुम्ही कार्बन प्लस वापरू शकता. तिथं वापसा कंडिशन लवकरात लवकर होण्यासाठी मदत होते, जे की आपल्याला पाणी खाली ड्रेंचिंग व्हायला मदत होते. तर हे एक युनिक प्रोडक्ट आहे. असे बरेच मार्केटमध्ये 12% ऑर्गॅनिक कार्बन आहे, तुम्ही त्याच्या कॉस्टिंग बघा, 1700-1800 रुपये लिटर आहे आणि ह्याची कॉस्टिंग बघा.
म्हणजे आज शेतकऱ्यापर्यंत गायकवाड साहेबांचं जे विजन होतं, मला शेतकऱ्याला लुटायचं नाही, मला शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करायचंय, म्हणून आज आपल्याला हे सगळं गॅदरिंग करावं लागलं. जर गायकवाड साहेबांनी याची MRP 2000 ठेवली असती तर मला ही गॅदरिंग करायची गरज पडली नसती. चलो बँकॉक इतना भेजो चलो बँकॉक, तर ते साहेबाच्या बुद्धीला बिलकुल पटत नाहीये. त्याच्यामुळं आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याचा बेनिफिट कसा होईल, त्याला फायदा कसा होईल, आणि आज काळाची गरज आहे की जर माती वाचली तर पुढची पिढी वाचणार आहे. आणि आज आपण जे काही करणार आहे ते माती वाचवण्यासाठी करायचंय. आज BBG पहिल्या दिवसापासून मातीवर काम करते, वरती नाही काम करत. माती वाचली तर पुढची पिढी जगल. आज आपण इथं जेवढे पोस्ट आहेत आपल्याला सगळ्यांना मुलंबाळ आहेत, पण नोकरी कुणाला लागणार नाही. गायकवाड साहेबांकडे आशेने बघू नका, नोकऱ्यांची तोटोडा येणार आहे आणि तिथून पुढे इथून पुढे खरी व्हॅल्यू येणार आहे ती शेतीलाच. पण जर माती असेल चांगली, सुपीकता असेल, तरच त्याला पुढे प्रोत्साहन राहील आणि आपली पिढी पुढे जगल. तर ह्याच्यासाठी जर तुम्हाला आता काही हे तर आम्ही आमचं सांगतोय की आमचे प्रॉडक्ट चांगलेच आहेत, पण काही शेतकरी आहेत की ज्यांनी खरोखर वापरले आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी रिझल्ट बघितले, मी असं शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव 2 मिनिटात शेअर करावे. सगळ्यात पहिले रमेश कलडोणे, मने राजुरी. नमस्ते, मी आमचा 9 सप्टेंबरचा कटिंग आहे सुपर सोनाका वराटे. त्या वराटेला गळकुचीचा प्रॉब्लेम चालू झाला होता, त्यासाठी आम्हाला गिरणाळे साहेबांनी, सचिन करणे साहेबांनी सिनर्जीचा एक स्प्रे द्यायला सांगितलं होता. तो सिनर्जीचा स्प्रे दिला, त्यामुळे 100% म्हणजे 100% दुसऱ्याची गळत तर 100% थांबली. त्या प्रमाणचा थिनिंग चालू आहे, इतका म्हणजे इतका जबरदस्त रिचार्जचा रिझल्ट आहे. 100% ग्लुकोज थांबली एका स्प्रे मध्ये. आपण ट्रायल बेसिसवर जबरदस्ती हे तुम्ही वापरा आणि आम्हाला सांगा असे ते शेतकरी आहेत. त्याच्यानंतर मी बोलवतो सुनील पवार, मळणगाव. शेतकऱ्यांना त्यांनी प्रमोट केले आणि ह्या शेतकऱ्यांनी 25 शेतकऱ्याला त्यांच्या मित्र कंपनी आणि ग्रुप मध्ये हे प्रोडक्ट प्रमोट केले. सर नमस्ते, मी सुनील पवार, मनेराजुरी, शेती मळणगावला आहे. गळकुचीचा प्रश्न भरपूर होता, प्लॉट वाचवायला म्हणजे प्रत्येक जण सांगायचं की कॅल्शियम मारा, बोरॉन मारा, भरपूर औषधं मारली, परंतु प्लॉट काही थांबत नव्हते. ज्यावेळी आम्ही सचिन साहेबांच्या दुकानामध्ये गेलो आणि सर चर्चा चाललेली की असं असं आहे की गळकुच वाढत आहे, असं झाले तसं झाले, मग त्यावेळी साहेबांनी आम्हाला सांगितलं की सिनर्जीचा एखादा तुम्ही स्प्रे घेऊन बघा. ज्यावेळी आम्ही तो स्प्रे घेतला त्यावेळी अक्षरशः जी कूज थांबली तिथूनच थांबली, तिथून पुढे कूज झाली नाही आणि कमीत कमी 60% तर प्लॉट तो वाचला, 100% नुकसान होणार होतं. त्यामुळं प्रोडक्ट चांगला आहे, सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावे. हे कार्यक्रम न्यू सुनीलच्या थ्रू चालू आहे म्हणून त्यांच्या जवळचे शेतकरी असतील. तर आता दुसरे शेतकरी आहेत, शांताराम तगारे, वाळवा. नमस्कार, मी शांताराम तगारे, वाळवा तालुका, वाळवा जिल्हा, सांगली. गायकवाड साहेबांचा माझा परिचय गेली 3 वर्षापासून आहे. वाळवे गावामध्ये आमचे दिलीपराव पाटील तात्या, माजी जिल्हा बँक अध्यक्ष, तसेच वस्त्रोद्योगामध्ये ज्यांनी आपलं एक मोठं नाव केले असे आमचे दिलीप तात्या, जे कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेला कुठलंही काम हातामध्ये घेतात ते काम पूर्ण केल्याशिवाय कधी मागे राहत नाहीत, अशा तात्यांच्या PNचा मला फोन आला की वाळव्यामध्ये BBG ॲग्रोचे गायकवाड साहेब यांना त्यांनी आपल्याला ते कार्यक्रम घ्यायचा आहे. सुरुवातीला आमचा काही परिचय नव्हता गायकवाड साहेबांचा, आमचा काही आम्ही आपलं तात्याने सांगितलं म्हणून जायचं म्हणून त्या कार्यक्रमाला आम्ही गेलो. कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की BBG प्रॉडक्ट्स कसे आहेत, म्हणून आम्ही सुरुवातीला एक प्रायोगिक तत्वावरती BBG प्रोडक्ट्स वापरले. 3 वर्षापूर्वी आम्ही प्रोडक्ट्स वापरले, आम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट आले, परंतु काय झालं की त्या भागातील जे BBG चे लोक होती
त्याने आमच्याकडे दुर्लक्ष केलं, आम्हाला प्रॉडक्ट मिळायचे बंद झाले. 6 महिन्यापूर्वी आम्हाला पुन्हा प्रॉडक्ट्स मिळाले. बारगदे साहेबांनी आमच्या भागामध्ये परत प्रॉडक्ट्स आम्हाला आणून दिले. जयंत ॲग्रोच्या माध्यमातून आम्हाला हे प्रॉडक्ट्स मिळायला लागले आणि आम्ही परत बीव्हीजीचे प्रॉडक्ट्स वापरले. आम्ही फक्त आम्ही वैयक्तिक प्रॉडक्ट्स न वापरता आमचा ग्रुप आहे. आता आमचा ग्रुप म्हणजे माझे थोरले बंधू विठ्ठल तगारे हे स्वतः कन्सल्टिंग करतात. जवळजवळ 100 एकर बाग त्यांच्या अंडर असते. त्या बागेमध्ये त्यांनी आम्ही स्वतः आम्ही काय करतो, कुठलेही प्रॉडक्ट्स असेल तर ते पहिल्यांदा आम्ही स्वतः वापरतो. आधी केलं मग सांगितलं, अशा प्रकारे आम्ही स्वतः ते प्रॉडक्ट्स वापरून बघतो आणि त्यानंतर इतरांना आम्ही सांगतो. तशा प्रकारे 2 वर्षापूर्वी आम्ही वापरलं असं आम्हाला त्याचे काय प्रॉडक्ट म्हणजे रिझल्टची काय भीती नव्हतीच. आम्ही स्वतः वापरलं. वाळ्यामध्ये अशी अवस्था आहे की गेली 3 वर्ष शेतकऱ्याची अशी अवस्था आहे की आई जीव घालणार आणि बाप भीक मागते की पूर येतोय, गारपीट होते, अवकाळी पाऊस येतोय, हे सगळं होते नाही होते तर सूर्यप्रकाशाची कमतरता, वेगवेगळ्या अडचणी, भरपूर अडचणी. एकेकाळी आम्ही स्वतःला कलेक्टर समजत होतो. म्हणजे शेती करणं म्हणजे आम्ही स्वतःला 70 ते 80 हजार महिना पगार पाडतो असं मिरवत सांगत होतो. ही 2019 पूर्वीची अवस्था होती पण आज ती पूर्ण परिस्थिती चेंज झाली. अशामध्ये नवीन प्रोडक्ट आपण जर काही प्रयोग करायचं म्हणलं तर ती कोणाची अवस्था नाही. त्यावेळेला आम्ही स्वतःच ठणकावून लोकांना सांगितलं की बीव्हीजीचं कार्बन प्लस हे आम्ही स्वतः वापरलं आणि त्यामुळे काय झालं की पुरामुळं मुळी ही पूर्ण चोकअप झाली होती. मग अशा वेळेला कार्बन प्लस जर आपण दिलं तर मुळीचं कार्य चांगल्यापैकी चालून नुसतं आपल्याला ते खाली आपण वापरलं तर आपल्याला लगेच त्याचे रिझल्ट 2-3 दिवसात आम्हाला दिसले. आम्ही लोकांना दाखवलं आणि त्याप्रमाणे आम्ही कार्बन प्लस वापरायला सुरुवात केली. तसंच ॲग्रोमॅजिक जे आहे त्या ॲग्रोमॅजिकचा सुद्धा वापर आम्ही केला आणि त्यानुसार त्याचे देखील आम्हाला रिझल्ट आले आणि या रिझल्ट प्रमाणे आम्ही वाळव्यामध्ये सगळीकडं बीव्हीजीचे प्रॉडक्ट्स वापरायला सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण ज्या वेळेला शेती करतो, शेती करत असताना जे आपलं पान आहे, झाडाचं पान आहे, हे जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेवर चांगल्या प्रकारे करेल त्यावेळेलाच आपल्याला त्याच्यापासून पुढे घड जळणार आहे आणि घड चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि याकरता बीव्हीजी ॲग्रोजी आपण जर प्रॉडक्ट्स वापरले तर आपल्याला निश्चितपणे रिझल्ट मिळणार आहे आणि आम्ही त्याचे रिझल्ट काढले. असं प्रत्येक शेतकऱ्याने आपण एकत्र येऊन असे चांगले प्रॉडक्ट्स जर आपण बाजारात आणले तर आपला फायदा होणार आहेच, तर आपल्या बरोबर आपल्या शेतकरी मित्रांचा फायदा होणार आहे आणि आपला ग्रुप एकत्र आल्याचा काही ना काही तर निश्चित फायदा होईल. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. मी रामदास शेठ चव्हाण यांना बोलवतो. त्यांना ह्यांच्या फार्मर प्रोड्यूस ह्यांनी एक विजन केले की ऑर्गॅनिक ओनियन. नमस्कार, मी रामदास चव्हाण. तसं आमची साहेबांची जास्त ओळख नव्हती. 2017-18 एका प्रतिवाजीने आम्हाला सांगितलं का बीव्हीजीचं प्रोम आहे वापरता का. आम्ही 10 बॅग घेतले. 10 बॅग घेतल्यानंतर त्याच्यातल्या 6 बॅग टमाटरसाठी वापरल्या. त्याचं एवढं भारीचं डालं का त्यावेळी आमचं बारगाव गाव स्मार्ट व्हिलेजमध्ये आलं होतं आणि त्यावेळी अजित पवार ते आमच्याकडे आले होते गाव. ते म्हणजे बा प्लॉट पाहिजे, जे आमच्या टमाटरचे प्लॉट बघा आहे त्यांना जरा प्लॉट वेगळं वाटलं. त्यांच्या बरोबर 2 स्कूटर आले होते बाहेरचे. ते पाहिल्यानंतर ते म्हणले प्लॉट एकदम सुंदर आहे, याला फर्टिलायझर किती कुठून होतो, साधारण 2000 फूट अंतर होतं. ते म्हणले याच्यात प्लॉट एकदम सुंदर आहे. पण ते आमच्या लक्षात नाही आलं काही प्रॉम म्हणून झालेलं आहे. पुढे हार्वेस्टिंग झालं आम्हाला एकरी त्यावेळी 50 टन टमाटर निघले होते. त्याच्यातून आम्ही परत कांदा लावला आणि 4 बॅग राहिलेली कांद्याला वापरली. कांद्याला एवढं भारी जड आला का 6 महिने चाळीत कांदा राहिला, एकही कांदा सडला नव्हता. त्याच्यानंतर आम्ही 2019 साली ज्यावेळी कंपनी स्थापन केली तर पहिलं काय ठेवायचं, आम्ही 1846 नाईट बोलू 10 सेकंड पहिली गाडी खाली गेल्याची ती प्रोमची खाली गेली आणि आम्ही गेल्या वर्षी वर्षभरात 1600 टन प्रोम विकले आणि आजही शेतकरी आमच्याकडे होऊन सांगतात का आम्हाला या कांद्यासाठी द्या. कांद्यांना ते जरी जड आले आणि त्याचा वापर ते त्याचे कांदे आजपर्यंत टिकले
कारण कांदे तुम्ही जून जुलै मध्ये बनले तर कांद्याची काय परिस्थिती होती सगळ्या शेतकऱ्याला माहिती, त्यांचा तो आज फायदा झाला. आणि आम्ही सगळे तो दुसरं कार्बन प्लस आहे, आता उसासाठी मी स्वतः वापरलेलं. माझा गेल्या वर्षी कार्बन आणि मिस्टर प्रोमो एकही 1800 किंवा 1026 वापर नाही, 113 टन एवढेच मला मिळालेले. आणि ह्या वर्षी तो चालू आहे आता ते, या वर्षी त्याच्यासाठी मी बारगे सरांना सांगेल किती टन घ्या, या वर्षी तर पाऊस जास्तच आहे. एवढं बोलून मी थांबतो. आता संदीप घाडगे कामेरी सातारा. हे सगळं वेगवेगळ्या एरियातले द्राक्ष असतील, डाळिंब असतील, ऊस असल, कांदा असल, भाजीपाला असल, म्हणजे आज सगळ्या क्रॉपसाठी हे सोल्युशन आहे. त्याच्यामुळं आपण प्रत्येक एरियातले शेतकरी जे वापरलेत, ज्यांनी खरंच डोळ्यांनी अनुभव घेतले, ते त्यांच्या भाषेमध्ये बोलतायत. नमस्कार. माझं थोडीशी पार्श्वभूमी समजून सांगणार आहे, त्याच्यानंतर मी विवेचन करणार आहे. तर मी 10 वर्ष भारत फोर्ज लिमिटेड कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजरमध्ये होतो. तर पूर्वी म्हणा ते लॉकडाऊनमध्ये माझा जॉब गेला. लॉकडाऊनमध्ये जॉब गेल्यानंतर मी स्वतःचा सृष्टी ॲग्रो सप्लायर नावाने व्यवसाय चालू केला, म्हणजे ॲग्रोमध्ये. तर त्यामध्ये असं विवेचन आलं की मी माझ्या कामेरी गावामध्ये पहिल्यांदा व्यवसाय चालू केल्यामुळे लोकांचा विश्वास आत्मसात करणे ही फार काळाची गरज होती किंवा गरजेचं होतं. तर त्यानंतर मी व्यवसाय चालू केल्यानंतर मी माझ्या स्वतः शेतामध्ये 2.5 एकर क्षेत्रामध्ये ही जी आपले बीवीजीचे सर भार्गवजी साहेब यांनी माझी भेट घडवून दिली आणि त्यानंतर मला हे प्रॉडक्ट वापरायला सांगितले. त्यानंतर मी क्रोम सिलिकॉन आणि कार्बन प्लस आणि आत्ता नंतर जस्ट लॉन्च झालेलं PDM पोटॅश याचा पूर्णपणे वापर केला माझ्या क्षेत्रामध्ये. तर मला वाटतं माझ्या क्षेत्रामध्ये मी 1 एकरामध्ये 103 टन फर्स्ट टाइमच मी ऍव्हरेज केलं आणि त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास झाला. आणि विश्वास बसल्यानंतर ह्यामध्ये मी बरेचसे सरांची पण मला वाटते कामेरीमध्ये बीवीजीचा मोठा प्रोग्राम अटेंड केलेला होता किंवा सरांनी घेतला, त्यामध्ये मी योग्य आम्ही प्लॉट व्हिजिट केले तर शेतकऱ्यांचे आता एवढे रिझल्ट चांगले आले. आता सध्या एक ऊस तुटलेला आहे, त्याचं टार्गेट जवळजवळ 129 टन आलेलं आहे. तर त्यामुळे हा बीवीजी प्रो आणि 1846 DAP मधला जो फरक आहे तो शेतकऱ्यांना समजून सांगितल्यानंतर थोडक्यात थोडं शेतकऱ्यांची भावना काय झाली, केमिकल 1846 आणि ह्याच्यावरती जे लिहिलेलं असते 1846 लिहिलेलं नाही याच्यात केमिकल कंपोजिशन. त्यामुळे शेतकऱ्यांचा विवेचन किंवा फॉस्फरस जो फिक्सेशन आहे तो बीवीजी मध्ये प्रो मध्ये फिक्स होत नाही. दुसरा गोष्ट सिलिकॉनने तुमचं घर जे उसातला घर आहे त्याची छान एवढा रिझल्ट चांगले येतात. आणि पीडीएम पोटॅश बऱ्याच कंपनीचे आता जे आहे तर ते पीडीएम पोटॅशच्या बाबतीत असं होतंय की ते विरघळत नाही जमिनीमध्ये, जे आपण जमिनीत टाकतोय ग्रॅन्युल फॉर्म मधले ते विरघळत नाही. आणि ह्याचं बीवीजी पोटॅशचं असं आहे की तुम्ही जमिनीमध्ये टाका आणि 10 दिवसानंतर तुम्ही जर लिक्विड फॉर्म मधलं जर कार्बन सोडलं जमिनीमध्ये तर त्याचे रिझल्ट एकदम परफेक्ट आहेत आणि तुम्हाला कुठेही कुठेही ग्रॅन्युल दिसणार नाहीये. तर तुम्ही शेतकऱ्यांनी जरूर वापरावं. सध्या माझं टार्गेट आम्ही 130 टन सरांनी बारगजी साहेब होते फिरले प्लॉट वरती, त्यांना उसाची संख्या किंवा पाठीमागचे फोटो पण असतील त्यांच्याकडे. तर आता सध्या बेस्ट रिझल्ट आहे. आणि थोडस शेतकरी आता ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये वळलं पाहिजे याची मला अपेक्षा आहे. एवढे बोलून थांबू. नमस्कार. तुमचा सर्व शेतकरी आणि द्राक्षबाग सल्लागारांचा मी आभारी आहे. त्यांनी मला बोलायला संधी दिली आणि खास करून साहेबांचा मी खूप खूप आभारी आहे. मी गेली 4 वर्ष साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतोय पण कॉन्टॅक्ट होतच नव्हता आणि बारगे साहेबांच्यामुळं ते योग आला मला आणि मला ही सगळी मिळाली साहेबांच्यामुळे. सध्या आपण सगळ्या प्रोडक्टबद्दल बोलतोय. एक बीवीजीचं उदाहरण सांगतो, बीवीजी कंपनी नेमकी काय आहे याचं उदाहरण देतो. आणि मला त्यांच्यापर्यंत पोहोचायला 4 वर्ष लागली पण मी पण ती संधी सोडली नाही आणि मी माझा हट्ट सोडला नाही. मला बीवीजीवर काम करायचं होतं. बीवीजीचं एक परवा एक उदाहरण जे फेसबुकवर होतं साहेबांची एक शेअर होतं ते मी बघितलं. अहमदाबाद विमानतळावर एक हाऊसकीपिंग कर्मचारी होते चिराग परमार, त्यांनी 1 किलो सोन्याचे बिस्किट उत्पादन शुल्क परत दिलं.
हा प्रामाणिकपणा फक्त बीव्हीजी कंपनीत दिसणार. जसे साहेबांचं काम आहे तसं प्रत्येक कर्मचाऱ्यांचं काम आहेच. इथे आता सर उदाहरण देतो, भार्गव साहेबांचं तुम्हाला की आपलं व्हिजिटला जायचं आहे, तर साहेबांना म्हटलं सर व्हिजिटला जायचं किती वाजता मी, किती वाजता म्हणजे काय अर्ध्या रात्री यायचंय, सकाळी 7 काम चालू करायचंय. म्हटलं ठीक आहे सर, रात्री गेलो प्रवास केला आणि बरेचसे शेतकरी आहेत सर, आम्ही 10:30 वाजता रात्री सर आमची मीटिंग संपली आणि 11:30 वाजता आमचं जेवण झालं. तर रेस झाली सर, म्हणले अरे तर मी जाऊ का, नाही म्हणले उद्या अजून एक मीटिंग आहे. तर शेतकऱ्यांचा सपोर्ट, शेतकऱ्यांनी सुद्धा एवढा कॉन्फिडन्स आला की हे कंपनी खरंच शेतकऱ्यांसाठी खूप तळमळी काम करते. तर ह्याला विषयी जे रूट केअर जे आहे, आता आपण बरेच बघतो की प्रत्येक भाजीपाल्यामध्ये प्रत्येक फळवर्गीय ह्याच्यामध्ये नेमॅटोडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. फ्युजरम सारख्या फंगिसाइड जो फंगस आहे तो कंट्रोल करायला आज शेतकरी म्हणजे बरेच सल्लागार इथं आहेत सर. मोठ्या प्रमाणात आपण केमिकल सोडतो, फॉस्फेटिक सोडतो, सल्फ्युरिक सोडतो, बायोस्टील सोडतो, इव्हन आपण बोर्डो सुद्धा सोडतो, पण त्याच्यातून कंट्रोल नाही मिळत. तर मी तुम्हाला 100% विश्वास देऊन सांगतो, ज्याच्या बागेमध्ये ज्या फळबागेमध्ये नेमॅटोड आहे किंवा फंगस आहे, ते फक्त एकदाच ट्राय करावं आणि 4-5 दिवसांमध्ये परत रूट चालू होऊन परत नवीन फुटवे येतात. हे एवढे रिझल्ट रूट केअरचे आहेत. फक्त एकच सांगतो की एकदा सोडून तिने बघावं आणि हा प्रोडक्ट आणि ह्या कंपनीचे प्रोडक्ट हर एक शेतकऱ्यापर्यंत ताळ घालून पोहोचावं एवढीच माझी विनंती आहे. सुरस्कर साहेब, सोळस्कर साहेबांचं मनोगत झाल्यानंतर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्पीच द्यायला. हॅलो, मी जालिंदर सोळस्कर सोळशी. आज आपण द्राक्ष शेती एक्सपोर्ट आणि रिशोडीपुरी शेती या संदर्भात आपली चर्चा चालू आहे आणि इतर भाजीपाला. एक्सपोर्ट मध्ये शेती द्राक्ष शेती काम करत असताना जर आपण बारकाईने बघितलं तर प्रिव्हेंटिव्ह काम केलं पाहिजे. आज आपण आता चर्चा ऑक्टोबर छाटणीच्या केल्या, पण आपण एप्रिल छाटणी खरं छाटणी चर्चा मुद्दा प्रामुख्याने केली पाहिजे. काय होतं की ज्यावेळेस तुम्ही ऑक्टोबर नंतर काम करत राहता, परत प्रिव्हेंटिव्ह म्हणजे घट सूक्ष्म घट निर्मिती हे इतकं इम्पॉर्टंट आहे की तिथं जर तुम्ही काम केलं तर आता जे प्रॉब्लेम आपण साधत बसतोय तर त्या प्रॉब्लेम पण चालणार नाही, तर आपण क्वांटिटी आणि क्वालिटीवर जाऊ शकतो. मग सूक्ष्म घट निर्मितीसाठी काय केलं गेलं पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही खरड छाटणी करता, खरड छाटणी केल्यानंतर आपण सबकेन करतो. काही लोक स्टेट काही ठेवतात, काही लोक सबकेन करत असतात. मग ती घट निर्मिती त्यावेळेस आपण करण्यासाठी आपण युरियासिल, सीसीबी, लिओसिल अशा केमिकलचा वापर करत असतो. पण ते केमिकलचा वापर करत असताना का करायचा, किती करायचा, कशासाठी करायचा, हे जर तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी नसतं तर त्या साईड इफेक्ट भरपूर जाणवतात. ज्यावेळेस तुमच्याकडे भरपूर टेम्परेचर, लाईट भरपूर असते, तर तुम्ही ह्या केमिकलचा वापर जर मोठ्या प्रमाणात केला तर त्यामध्ये घट सूक्ष्मघट निर्मिती होत नाही, तर सूक्ष्मघट निर्मिती ब्लास्ट होऊन जाते. मग एवढे धोके असतात केमिकलचे. कुठलाही तुम्ही टेक्निकली जरी अभ्यास करत बसलं ना, तर त्या तुमची आरएनडी झाली पाहिजे, तंत्रज्ञान केलं पाहिजे, तरच तुम्हाला त्या केमिकलचे रिझल्ट मिळू शकतात. परंतु हे काम करत असताना जर तुम्ही त्या काळात ज्यावेळेस टेम्परेचर असतं एप्रिल मे, तुम्ही खड छाटणी करता एप्रिलची वगैरे मेचं टेम्परेचर असतं आणि अशा वेळेस तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे, तर ती घट सूक्ष्म घट निर्मिती करायची असतात, तर तुम्ही सिनर्जी आणि अॅग्रो न्यूट्री, सिनर्जी म्हणजे काय, कॅल्शियमी मॅग्नेशियमी आणि ह्यांचा वापर कशासाठी करायचा आपल्याला, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जर त्या झाडामध्ये जर निर्माण व्यवस्थित राहिलं तर जी घट निर्मिती होती ती स्ट्रॉंग होती. आणि अॅग्रो न्यूट्रीचं काम काय, तर मायक्रो न्यूट्रिएंट, नॅनो मार्केट मायक्रो न्यूट्रिएंट, म्हणजे डिफिशियन्सी हे कशा डिफिशियन्सीमुळे घट निर्मिती नीट होत नाही, पण डिफिशियन्सी आपल्या त्याच्यात भरून काढायची. मग काय होतं की ज्यावेळेस तुम्ही छाटणी करत असता 15-16 दिवशी आपण छाटणी केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाळी घट निर्माण होतात. बाळी घट निर्माण झाले की आपण बरेच औषध मारतो, लिओशिल मारतो, पण बरेच टेक्निकली पोटॅशियम हाय करून टाकतं. मग हे उलटे सुलटे प्रयोग करत असताना काय होतं की झाडावर कळत न कळत ट्रेस बसून जातो आणि त्याचे अनेक विपरीत परिणाम घडत असतात. मग त्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला काय करायचं, जी काय तुम्हाला कामं करायची ती एप्रिलला आपल्याला 70-80% काम झाली पाहिजेत आणि ऑक्टोबर नंतर काम ही मिनिमम झालं पाहिजे. जे घड असे निघाले पाहिजे की ते घड जिरलेच नाहीत पाहिजे. जिरण्यावर काम करण्यापेक्षा न जिरण्यावर जर काम केलं तर आपला एक्सेस खर्च होणार नाही आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी चांगली मिळू शकते. आज आपल्याला युरोपला जर द्राक्ष शेती करायची असेल, युरोपला द्या, पनीरला द्या, तर तुम्हाला फिक्स कंट्रोल मध्ये पाहिजे, 16-20 mm मनी पाहिजे, किपिंग क्वालिटी पाहिजे आणि हे सर्व करत असताना मुळी ऍक्टिव्ह राहिली पाहिजे.
मूड ऍक्टिव्ह करणं म्हणजे काय की नॅचरल काम किती कमी आपण किती करूया. कारण ज्यावेळेस आपण कटिंग ऑपरेशन करतो, प्रुनिंग करतो, थिनिंग करतो आणि ज्यावेळेस आपण प्रिव्हेंटिव्ह बेसल सेल्स टाकतो का नाही, तर घरामध्ये त्या तुमच्या भूतमध्ये पोकळी निर्माण झाली पाहिजे. जे आपण काडी कचरा आणि जे कटिंग वगैरे करतो ना ती इकडे तिकडे टाकतात ते पोळमध्येच टाका. पोळमध्ये टाकल्यानंतर काय होतं की त्याच्यामध्ये जमिनीचं कॉम्पॅक्स होत नाही आणि जमीन कॉम्पॅक्स नाही झाली का नाही तर त्यात पोकळी निर्माण झाली की घराचे वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये मुळांचं रूट डेव्हलपमेंट शेवटपर्यंत स्ट्रॉंग राहतो. शेवटपर्यंत मुळाचा चालले ना तर मात्र तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार. तुम्ही युकेलाच मात येऊ शकता, पनीरला तिची काही गरज नाही. पनीर आता आपल्या फॅट दिशेमध्ये चालू झालं तर आपण 17-18 mm पर्यंत जाऊ शकत नाही. आपण 20 mm द्राक्ष होत नाही. तुम्ही बारकाईने बघा, तुम्ही 2005 ते 2010 मध्ये सहज साईज साईज होऊन जायची द्राक्षाची. मग त्यावेळेस आपलं काय होतं की एका झाडावर किती पाणी पाहिजेत, घरामध्ये किती मनी पाहिजेत, 90 ते 100 mm पाहिजेत, घरामध्ये कॅनोपी किती पाहिजे, किती स्क्वेअर फुटला किती पानं पाहिजेत. हा टेक्निकली जर सिस्टम मध्ये आपण कामं केली, सहज असं नाही की आपण टाकलं ते आलं, ती सिस्टम आहे, टेक्नॉलॉजी, त्या तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर केला गेला पाहिजे. बारकाईचं बघितलं साहेब, काही वर्षापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डाऊनीचा प्रॉब्लेम नाशिकमध्ये होता की लोक जर तुम्ही छाटणी केली, हायड्रोजन पेरॉक्साईड तुम्ही पेस्ट केली, ड्रॉमेक्स लावल्यानंतर बघितलं तर घड निघाले ते खाकी कलरचे निघायचे. खाकी कलर म्हणजे काय होतं, डाऊनी मिल्डो होता. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 90 ते 80% लोक डाऊनीने बेजार झाली ती. मग हा उद्रेक कशामुळे वाढला तर ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर घड छाटणी आपण करतो तेव्हा डाऊनचे स्पोर्ट्स त्या पानामध्ये डेव्हलप असतात, जमिनीमध्ये डेव्हलप असतात, आपण फ्लेमिकेशन करत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही गोडी छाटणी करता परत ऍक्टिव्ह होतात. आणि ऍक्टिव्ह झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा हायरोस होतो का नाही की कुठल्याही केमिकलला ते कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळे आपलं नॅचरल काम आपण 90% केलं पाहिजे आणि नैसर्गिक काम आपल्याला बाकीचं केलं तर आपण खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये आपण काम उत्पादन काढू शकतो आणि खर्च कमी करू शकतो. आपला मुद्दा कुठला आहे तर आपला खर्च पण कमी झाला पाहिजे. उत्पादन हे निघतं पण उत्पादन काढत असताना तुम्हाला खर्चाचं बजेट धरलं पाहिजे. मग आता हा विषय आला आपल्याला बीबीजी प्रोडक्ट आपण कसं वापरतो साहेब वापरतो, परंतु योग्य टायमिंगला योग्य स्टेजला सिस्टमॅटिक जर वापरले तर तुम्हाला रिझल्ट 100% आयुष्यावर राहणार नाही. हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. आज आपण ज्यावेळेस डॉरमेक्सची आपण पेस्ट करतो, सुरुवातीला छाटणी वगैरे केली ऑक्टोबर छाटणीनंतर, डॉरमेक्सच्या पेस्टमध्ये जर तुम्ही सेफ तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं, M5 घ्या, डॉरमेक्स घ्या आणि सेफ त्यात टाका 2 mm. सेफचा फायदा असा होतो की ते नॅनो पार्टिकल मध्ये असल्यामुळे काडीमध्ये आत गेलं जातं. आत जाताना जे डायरेक्ट डाऊनीचे स्पोर्ट्स आत असतात सुप्त अवस्थेत ते डॅमेज करून टाकतं मारून. M5 वगैरे काय होत नाही, ते टेम्परेरी आपण नुसतं सारवले होते, पण ते आत गेलं पाहिजे सिस्टमॅटिक. आपण जे कॉन्टॅक्ट आणि सिस्टम हे केमिकलचे 2 प्रकार आहेत तर त्याचा मध्ये वापर काय ते सिस्टमॅटिक आहे. नॅनोमध्ये सिस्टमॅटिक आंतरप्रभाव म्हणजे आत जाऊन जातात, आत जाऊन त्याला ते डॅमेज करून टाकतं. तर ते केल्यानंतर काय होणार की तुमची घरात ज्यावेळेस घड निघतात तेव्हा डावणी घड निघतात, पुन्हा अजिबात त्याच्यामध्ये डावणी वगैरे असा राहणार नाही. आणि त्या जर आपल्याला काय केलं पाहिजे की 7-8 दिवशी तुम्हाला महत्वाचा प्रॉब्लेम असतो की उडद्याचा. की उडद्याचं काय होतं की उडद्याच्या स्प्रे मध्ये तुम्ही सेफ सारखं औषध मारा की त्याच्यामध्ये कसं स्माईल वगैरे असल्यामुळे वासाने उडद्या वगैरे त्या परिसरात राहत नाही. आणि मेन प्रॉब्लेम आपला येतो की घड चिरणं आणि आपण जर थिने फेल फुटी काढतो आणि घड चिरण्याचा जो प्रॉब्लेम आपला सर्वसाधारण 13 दिवसापासून 18 दिवसापर्यंत डेंजर झोन म्हणजे त्यामध्ये द्राक्ष बागेमध्ये तिथं जर तुम्ही वाचवली तर मला वाटत नाही की बागेला काय प्रॉब्लेम आहे. मग त्या पिरियडला तुम्हाला काय करणं गरजेचं इम्पॉर्टंट तर तुम्हाला खाली फॉस्फरस पॉटॅश वाढवायचं, नायट्रोजन पूर्ण स्टॉक करता आलं पाहिजे. 100% नायट्रोजन स्टॉक तुम्ही केलं तर तुम्ही घड चिरण्याची प्रक्रिया थांबवू शकता. तिथं जर आपण फर्टिलायझर मध्ये उलट सुलटा कार्यक्रम करून टाका, मध्ये काही फवारा त्याचे काही रिझल्ट येणार नाही तर नायट्रोजन पूर्णपणे स्टॉक करून टाकायचं. 0.40 to 0.45 नायट्रोजन युतीच्या 0.40-37 कॉम्पोस्ट आहे बघा, चांगले ग्रेड ऑक्साईड बेस ग्रेड द्या. आणि आता खत वापरताना काय केलं पाहिजे, 3-4 बेस आहेत, एक क्लोराईड बेस आहे, सल्फेट बेस आहे, सोडियम बेस आहे, ऑक्साईड बेस आहे. तर आता तुम्ही जेवढं ऑक्साईड बेसचे खत वापरले तेवढं तुम्हाला स्ट्रॉंग आणि फास्ट रिझल्ट येतील. ठीक, आता तुम्हाला जर खत दिलं तर तुमच्या 10 मिनिटात तुम्हाला अपडेट केलं गेलं पाहिजे, रिझल्ट आपल्याला दिसले पाहिजे. त्यामुळे बेस बघणं महत्वाचं आहे. आज साहेब बघितलं ना तर लोक ऑक्साईड बेस मधली खतं क्लोराईड बेसच्या हिशोबात देतात, म्हणजे क्लोराईडची किमती फार कमी येते, 150-600 रुपये किलो येते, पण ते 400 रुपये किलो विकली जातात. पण ते पण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आता घर जिरण्यासाठी आपण 15-12-18 विषयी काय करणार आहे तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही सिनर्जी आणि अॅग्रोन्यूट्री, आता हा परत रोल तुमचा आला, सूक्ष्म घट निर्मितीला पण आला आणि घर जिरण्यात त्यासाठी डबल कसा आला तर ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण असल्यामुळे कॅल्शियमचं काम काय ते झाडाला बळकटी अंतर्गत बळकटी देणं, झाडाला विजेटिन गुरत पण थोडं थांबवतं आणि सशक्त झाड सशक्त करणं. कॅल्शियमचं बघा, आपल्याला जर कॅल्शियमचा प्रॉब्लेम असतो अशक्तपणा येतो, विकनेसपणा येतो, तो पण झाडामध्ये अंतर्गत निर्माण असतो. मग ते कॅल्शियम आता तुम्ही त्यात दिलं, मॅग्नेशियमने काही ग्रीनरी वगैरे राहणार,
मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी म्हणून गरजेचे होतात ती डिफिशियन्सी ऍग्रोन्यूट्री भरून काढतात त्या काळात तुम्हाला 100% ते स्प्रे घेतले पाहिजेत त्याच्यासाठी उलट सुट लिवोशन वगैरे मेपडशीचे आपण लिवोशनचा माझा रेशिड्यू पाठीमागे आला होता 2-3 वर्षापूर्वी तर रेशिड्यू ह्याचा रेशिड्यू नाही आणि 100% इथं काम होणार आहे झाडाचा शेंडा थांबवण्यापेक्षा अंतर्गत झीज भरून काढण्यासाठी ही दोन प्रॉडक्ट चांगले काम करतात पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला थिनिंगचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्या काळामध्ये आपल्याला गड आता थिनिंग म्हणजे जवळपास आपल्याला थिनिंग गळ तुमचं गळ गडांची गळ वगैरे होती गळ गडांची गळ होती कूज होती मग त्यावेळेस तुम्हाला जेवढं होईल तेवढं खालून सिलिकॉन सोडा सिलिकॉनचा फायदा काय तर गडाला पानामध्ये मॅच्युरिटी आणणं गडामध्ये मॅच्युरिटी आणणं आणि अशा पद्धतीने केलं तर सिलिकॉनमुळे तुमचे गडातली गळ वगैरे थांबू शकते प्रमुख्याने आपण सिपीपूच्या सिप्रिलिक ऍसिडच्या फवारण्या वगैरे करतो त्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही घड निर्मिती वगैरे पूर्ण होऊन जाते आणि पहिली गोष्ट आपली की कॅनॉपी मॅनेजमेंट कॅनॉपी जर घडाच्या पुढे 16 पाने जर नसतील तर कुठल्याही मण्याची आणि ब्रिक्सची ब्रिक्स वाढणार नाही आणि मण्याची साईज पण होणार नाही तर त्यावेळेस तुम्हाला मॅजिक आणि 14-48-0 हे कॉम्पोज आहे आणि मॅजिक हे दोन्हीचं तुम्ही जर फवारण्या घेतल्या कॉम्बिनेशन घ्यायचं 14-48-0 आणि ऍग्रोमॅजिक ते काय होणार आहे की तुम्ही एवढे तर ट्रेस मध्ये आलेलं असतं पोटॅश वाढवलेलं असतं का नाही घर झिरत नाही घराची साईज चांगली होती परंतु पानाची संख्या जर नसत तर अन्न प्रकाशोषण क्रिया होणार नाही आणि प्रकाशोषण क्रिया झाली नाही तर झाडाचं पोषण होणार नाही फळांचं पोषण होणार नाही त्या काळात तुम्हाला परत कॅनॉपी मॅनेजमेंट करायची सर्व सर्व हा खेळ द्राक्षाचा कॅनॉपी मॅनेजमेंटवर आहे लिपिरे हा तेवढा कंट्रोलमध्ये राहिला पाहिजे लिपिरा वाढला पाहिजे तर त्यावेळेस तुम्ही ऍग्रोमेसिक आणि 14-48-0 कॉम्पोज ऑक्साईड बेस मधले ह्याचं कॉम्बिनेशन फवारणी वगैरे करायची अशा पद्धतीने जर तुम्ही सतत काम करत राहिलं तर बारकाईन तर तुम्ही बघा तुम्ही लिक्विड द्रव्य खत वगैरे वापरता साधारण जर तुम्ही घराची साईज वगैरे होती सोबत 180-95 दिवसाचा कालावधी असतो त्या काळात काय होतं की आपटे प्रमाण वाढतं कमी होतं का होतं तर आता वाईच्या बागा काय पहिल्या साध्या बागा होत्या तर आपण जे कटिंग ऑपरेशन करतो ते लेबर सर्व बेड भूतवर काम असतं भोतवर काम केल्यामुळे ती भोक पूर्णपणे पॅक झालेली असतात मळी चॉकअप झालेली असती आणि त्या काळात तुम्हाला ऑर्गेनिक कार्बन आणि तुम्ही एखादं कुठलंही ऑक्साईड बेस मधलं खत ह्याचा तुम्हाला वारंवार वापर का करायचा तर मुळे ऍक्टिव्ह राहिली पाहिजे मुळे ऍक्टिव्ह जर राहिले नाही तर तुम्ही बारकाईने बघा तुम्ही सीपीपी आणि जिब्रेलिकचे फवारणी वगैरे आपण करतो काही दिवस असतात ना 110 ते 90 ते 110 त्या काळात तुम्हाला घराची साईज होत नाही मण्यांची तर का होत नाही तर पूर्ण खाली आपटेक्स थांबलेलं असतं त्यामुळे तुम्हाला ऍग्रोन्यूट्रीचा वारंवार म्हणजे आठवड दर 10 दिवसांनी खाली ट्रिप मध्ये ऑक्साईड बेस मधलं खत आणि ते एकत्र सोडलं तर मुळे ऍक्टिव्ह राहील मुळे ऍक्टिव्ह राहिलं आपटेक होईल आपटेक केलं तर ते वरचे साईज वगैरे होईल शेवटच्या काळामध्ये तुम्ही बारकाईने बघितलं मिलीबग्स एवढा मोठा प्रॉब्लेम असतो की तुम्ही कुठलंही ऍप्लाइड वगैरे आपण टाकायचं मारतो पण त्याचं पण रेसिड्यू 40-45 दिवस आहे परंतु पुढे इतका तुम्हाला फवारण्यासाठी स्प्रेस राहत नाही तुम्हाला फक्त ऍग्रोशेप काय करायचंय दर 10 दिवसांनी मारा 100% मिलीबग डॅमेज करतं आणि मिलीबग सेफ डॅमेज का करतं तर काय होतं मिलीबग मध्ये कोटिंग असतं वरती हे असतं तुमचं काय तुमचं एक पांढरी लव असते आणि त्याच्यामध्ये कुठलंच औषध जात नाही हे नॅनो मध्ये असल्यामुळे त्याच्या अंगावर पडल्यानंतर ते पूर्णपणे त्या शरीरामध्ये जाऊन त्याचं डायरेक्ट जाऊन त्याला ते चॉकअप करू शकतं आणि त्यामुळे त्या जर तुम्हाला दर 10 दिवसांनी तुम्ही सेफची फवारणी वगैरे केली आणि शेवटच्या काळात तुम्ही बिंदास करा कारण त्यावेळेस तुम्हाला फवारण्यासाठी स्प्रेज नसतात सेफचा दुसरा फायदा आपल्याला काय होतो की शेवटच्या काळामध्ये पावडर मिळतो पाणी फिरल्यानंतर एवढ्या मोठ्या पावडर मिळतोचा प्रॉब्लेम येतो का नाही की त्यावेळेस तुम्ही कुठलंही एखादं फंगिसाइड मारलं तर शेड्यूल मध्ये बाग अडकणार म्हणजे अडकणार तुम्हाला युरोपला तुम्ही द्राक्ष नाही घेऊ शकत तर त्यावेळेस तुम्ही दर 10 दिवसांनी सेफची फवारणी तुम्हाला दोन्हीसाठी चालणार आहे एक तुम्हाला मिलीबग साठी पण चालणार आहे दुसरी पावडर मिल्डूबल साठी पण चालणार आहे कारण डावणीचा काय विषय नाही डावणी हा तुमचा 40-50 च्या आत डावणी असतो नंतर खरा आपल्याला प्रॉब्लेम होतो भुरी असती पावडर मिल्डू असतो तर थंडी वाढते तर त्या काळात तुम्ही प्रिव्हेंट भात घ्या हे सर्व आम्ही स्वतः केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही रिसर्च केला त्याची वापरले शेतकऱ्यांनी वापरले आणि अशा पद्धतीने जर केलं योग्य ठिकाणी योग्य प्रॉडक्ट वापरले योग्य व्यवस्थित काम केलं तर प्रॉडक्टला पण त्याचा रिझल्ट दिसतील आणि आपल्या खर्चाचा मध्ये बचत होईल आता हे झालं द्राक्षे संदर्भात तुम्ही टोमॅटो भाजीपाला असून द्या बाकीची इतर पिकं असून द्या हेक्झॉटिक भाजीमध्ये आम्ही करतो हेक्झॉट मध्ये ब्रोकोली पार्सली सॅलरी थँक पीचे आयसबर्ग रेड कॅबेज चायना कॅबेज झुकिनी आपल्याला क्रॉप पॅटर्न पण चेंज केले गेले पाहिजे आपण वारंवार टोमॅटो वांगी तोडता कारली ही करत बसलो तर आपल्या उत्पादकता आपण एवढं मोठं आपल्या आपल्यामध्ये वेगळं चॅलेंज आपण निर्माण नाही करू शकत तर हेक्झॉटिक भाज्या म्हणजे काय तर साहेब पार्काईन जर बघितलं तर जून मध्ये ब्रोकोलीला 100 ते 150 रुपये मार्केट असतं दरवर्षी कितीतरी आईसबर्ग आपल्याकडे 100 ते 150 रुपये किलो आईसबर्ग जातो
म्हणजे हे ऑड सीझनला हे जे शेती केली गेली पाहिजे. तुम्ही मग हाईजबर्ग करायचं तर मग काय करायचं? तुम्ही जर हाईजबर्ग करायला टेम्परेचर सांगली द्राक्ष भाजीपाला संघटना त्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजकुमार शिंदेवडे, त्यानंतर सचिन कर्जणे साहेब, मी सुनील कृषी सेवा केंद्र, सुरेश मोरे साहेब, रामदासशिव चव्हाण, नानासाहेब माळी, रमेश कल्लोळे, दादाजी लांडगे, नरेंद्र सुवस्कर, अर्जुन सावंत साहेब आणि सर्व माझे शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस काम करणारे, झटणारे कन्सल्टंट, शेतकरी आणि सर्व, तुम्ही तुमच्या वेळात वेळ करून आज इथं आला त्यामुळे प्रथमतः तुमचं मी स्वागत करतो. तर्फे सातारा कृपात आपण एक वेगळी चळवळ म्हणून मी या ऍग्रिकल्चरच्या बिझनेसच्या बघते माझे सहकारी मार्गाचे सगळेच इथं आलेले आहेत. आमच्या रुपल सिन्हा मॅडम आहेत, त्या नुकत्याच जॉईन झाल्यात बीव्हीजीमध्ये. त्या 30 देशांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 30 देशांमध्ये व्हिएतनामपासून इंडोनेशियापासून मिडल ईस्टर्न. मॅडमना मराठी येत नाही, त्यांना काळावरून मी सांगतो थोडंसं हिंदीमध्ये की मॅडम ये जो फार्मर्स आहे ये ग्रुप सौलभ का आहे, लेकिन ये 50,000 एकर की ॲग्रिकल्चर फार्मिंग कंट्रोल करते हैं. ये सब ऑर्गेनिक ओनियन बनाते हैं, ग्रेन बनाते हैं, वेजिटेबल्स बनाते हैं, सबको बेचने की तकलीफ है. अगर आपके एक्सपीरियंस से हम ऐसा कुछ नेटवर्क बना पाए, मुझे विश्वास है बना पाएंगे कि जो भी हम बनाएंगे रेसिडू फ्री बनाएंगे, ऑर्गेनिक बनाएंगे, सर्टिफाइड रहेगा. आपका दिल्ली में कनेक्ट है, आपका अलग अलग देशों में कनेक्ट है, सुभाष जी आप भी थोड़ा उसमें ध्यान दे के काम करें तो इनको किसी तरह की तकलीफ नहीं होनी चाहिए. उस तरह से हम बहुत बिल्कुल काम कर सकते. तो असा अपन एक वेगळा प्लैन करूया. आजचं जे इंट्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये तुमचा विषय रेट वाढवायचे कमी करायचे तुम्ही आणि बारगेजे साहेब बघून घ्या, माझा त्यात काही रोल नाही आहे. पण माझी इच्छा कायम हीच असते की शेतकऱ्याला माफक दरात चांगलं मिळावं, माफक दरात चांगलं. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा विश्वास बसणार. आता विश्वास ज्यांचा बसलेला आहे असे जानवी सोज करत 7 वर्षापासून कनेक्टेड आहेत. त्यांनी फुलाचं उत्पादन घेतलं झेंडूचं, त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं की एकरी 10 ते 12 टन झेंडूचं उत्पादन मिळतं. यांना एकरी 45 टन मिळालं, एकरी 45 टन. आणि फुलाचा साईज एवढा मोठा मिळाला की जिथं मार्केटला 30-35 रुपये भाव होता तेव्हा ह्यांची फुलं व्यापारी शेतात येऊन 50 रुपये किलो घेऊन जात होते. म्हणजे जिथं एकरी 10-12 टन आणि 30 रुपये 3.5-4 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा होती तिथं 22 लाख रुपये उत्पन्न मिळालं. बरोबर 22 लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि आमचे प्रोडक्ट किती गेले 30 रुपयाचे. सगळे मिळून बीव्हीजी प्रोडक्ट 30 रुपये वापरले. मला हे बघायचं की बीव्हीजी प्रोडक्ट मारून मी किती प्रॉफिट कमवला त्यापेक्षा शेतकऱ्यांनी किती कमवला हे फार महत्वाचं. त्याचा खर्च किती वाचला, त्याचा खर्च किती आपण कमी केला. तर माझी साहेब तुम्हाला विनंती आहे, सगळं प्रूव्हन आहे. तुम्ही स्वतः ट्रायल घेतो, मी स्वतः ट्रायल घेतो माझ्या घरामध्ये, मी स्वतः ट्रायल घेतलं. मी माझ्या जेव्हा 7-8 वर्षापूर्वी चालू केलं मी माझ्या हाताने एक ट्रायल घेतली आमच्या घरच्या शेतीमध्ये, घरात बाण्याच्या माझ्या फ्लॅटमध्ये बंगल्यामध्ये, आणि 2 वांग्यावरती वापरलं. याला 1 वांगं लागलं, याला 13 वांगी लागली. नंतर सोयाबीनवरती आमच्या रेमतपूरच्या शेतात ट्रायल घेतली. या ट्रायलला पण मी स्वतः उभा होतो. हे वापरलेलं नाही आणि हे वापरलेलं, एकच प्लॉट, एकच बी, एकाच दिवशी लावलेलं. हे 8 क्विंटल निघालं, हे 20 क्विंटल निघालं. असे फक्त झालं काय, चुकलं कुठं आहे, चुकलं कुठं ते सांगतो. की आम्ही सांगायला गेलो की आमच्या ॲग्रोसिपने मिलीबग पण जातो, डावण्या पण जातो, भुरी पण जातं. आता सगळे लोकांनी, केमिकल कंपनीने प्रत्येक रोगावाईज वेगळं प्रॉडक्ट आहे, तुमच्या ॲग्रिकल्चर सिलेबसमध्ये पण रोगावाईज वेगळं प्रॉडक्ट आहे. मी स्वतः पिऊन दाखवतो ॲग्रोसिप, आजही पिऊन दाखवायची माहिती आहे. माणसाला काही होत नाही, मधमाशी पण मरत नाही. आता असं काय असू शकतं का, कल्पनेच्या बाहेर असं काय असू शकतं का, हे सांगायला मी कमी पडलो.
आणि त्याला जे ब्रँडिंग करायला जे पैसे पाहिजे होते 100-150 कोटी ऍडव्हर्टाइजमेंटला खर्च करायला पाहिजे होते ते माझ्याकडे नव्हते, त्याच्यामुळे ते थोडस मागं पडलं. पण प्रोडक्ट चांगलंच आहे. म्हणजे मी परवा देशातला सगळ्यात मोठा शेतकरी हरीशभाई ठक्कर हे परवा जाऊन आले. किती शेती असावी एखाद्या माणसाची, स्वतःच्या मालकीची त्यांची 700 एकर शेती राजकोटला, कच्छला, कच्छ म्हणून जे हे आहे कुठलं गाव ना काही भुज, भुजला 700 एकर स्वतःची जमीन आहे. 5,000 एकर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वरती घेतलेली आहे. म्हणजे स्वतःची एकूण 5,700 एकर जमीन आहे. त्यांनी मला बॅलन्स शीट आशापुरा फार्म्स म्हणून तुम्ही गुगल करा, आशापुरा फार्म्स 400 कोटी रुपये मागच्या वर्षाचा नेट प्रॉफिट आहे. नेट प्रॉफिट टॅक्स फ्री 400 कोटी एका कंपनीचा. त्यांना प्रॉब्लेम होते, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना त्यांच्याकडे पपई होते, कुठले पीक 200-300 एकरच्या खाली करत नाही. त्यांची 200 एकर पपई होती आणि पपईवरती व्हायरस आला होता आणि म्हटले प्रॉब्लेम आहे आणि व्हायरसला आमच्याकडे काही उत्तर नाही. माणूस 30 वर्ष शेती करतोय. आदरणीय पंतप्रधानांनी 2 मन की बात मध्ये त्यांचं नाव घेतलेलं आहे. आदरणीय गृहमंत्री त्यांच्याकडे जाऊन आलेले आहेत. त्यांना म्हटलं साहेब माझ्याकडे व्हायरस वरती औषध आहे. हा गेला, चौथ्या दिवशी व्हायरस कंट्रोल मध्ये आला. चौथ्या दिवशी व्हायरस कंट्रोल मध्ये आला. कच्छ मध्ये उन्हात स्ट्रॉबेरी घेतात ते. ह्या अनुभव सांगितलंच तुम्हाला. मला त्यांनी फोन करून सांगितलं नंतर की गायकवाडचा बाकीबास इतना गोल्ड जैसे प्रोडक्ट आहे, मार्केटमध्ये पता क्यों नाही लोगों को. म्हटलं आता काय पता क्यों नाही, आता हळूहळू चाललंय. म्हटलं आमची चळवळ आहे, आय से दिस इज अ मुवमेंट, चळवळ आहे बीबीजीची आणि ही तुमच्यासारख्या लोकांच्याकडनं ती पुढे जायला पाहिजे. कारण ॲग्रो मॅजिक तसंच प्रॉडक्ट म्हणजे अपटेक वाढवतो. झाड प्राणायाम करतं, प्राणायाम तुम्ही देऊन बघा, ॲग्रो मॅजिक स्प्रे करा तुम्ही. फक्त ते पीएच वगैरे मेंटेन, आम्हाला पहिल्या दिवशी आम्हालाच सांगायचं कळत नव्हतं. आम्ही सांगायचं ॲग्रो मॅजिक मारा, मग ते पीएच कंट्रोल नाही केलाय की त्याचे रिझल्ट दिसायचे नाही. ॲग्रोसेफला पण पीएच कंट्रोल करायला लागतो. ॲग्रो न्यूट्री तसंच प्रॉडक्ट आहे, ज्यांनी सगळ्या प्रकारच्या डिफिशियन्सीज झाडाच्या भरून निघतात. सगळ्या प्रकारचे डिफिशियन्सीज, कार्बन प्लसनी ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. किती वाढतो? आम्ही तयार घेतो ती 0.29 होता ऑर्गॅनिक कार्बन, 1 वर्षाने तो 0.29 0.55 झाला. 0.55 झाला. आता तेवढं करायला तुम्हाला 40 टन शेणखत घालायला लागतं. 40 टन शेणखत कुजलेलं चांगलं तुम्हाला 1,000 रुपये टनाने मिळतं. 1,000, 1,200, 1,500 जे काय असेल ते. म्हणजे 60-70 हजार प्रॉडक्ट घालायचं का 10 लिटर ऍग्रो मॅजिक आमचं कार्बन दिलं, 10 लिटर आमचं 7-800 रुपये 7-8 हजार वापरायचं. म्हणजे 60 हजार ठिकाणी 8 हजार प्रोडक्ट तेवढंच काम करत. कार्बन प्लस तर सगळेच वापर पाहिजे सगळ्या शेतात, कुठले भाजीपाला असू द्या, प्रॉम सारखं प्रोडक्ट आहे. मी प्रामाणिकपणा जपली, म्हणजे मला प्रॉफिटच्या मला खरंच लागू नाही केलं. मी पर्सनल आहे ना, आमच्या जुन्या लोकांना माहिती आहे, माझ्या डोक्यावर त्यांनी घेतलेलं आहे. रोजचं व्याज 7 लाख रुपये भरतो मी. ह्या सगळ्या व्यवसायात जे काढले, म्हणजे याच्याच बरोबर मी हेल्थकेअर मध्ये काम चालू केलंय. तर ह्या प्रोडक्टचं माझी तुम्हाला विनंती की आज थोडं चर्चा होऊ द्या. भाषण केलं ऐकलं नाही, ह्यांनी प्रश्न विचारू द्या. जालिनी सुरुवातीला साहेब सगळं शेवटच सांगेल तुम्हाला की शेवटचे महिनाभर 10 दिवसांनी सेफचा फेर घ्या. तुम्हाला डावने येणार नाही, मिलीबग येणार नाही. रोहितनी स्वतः ट्रायल घेतली. रोहितनी ग्रेप्स रिसर्च सेंटर मध्ये तो स्वतः सायंटिस्ट म्हणून कामाला होता. तर हे शेड्यूल तुमचं फिक्स झालं माझ्या फायद्यासाठी नाही, शेतकऱ्याच्या फायद्यासाठी. त्याचा प्रोडक्ट चांगला व्हावा. आता मॅडम मला दिल्लीत म्हणत होत्या की दिल्लीमध्ये लोक अशी द्राक्ष खायला नको म्हणतात आता टेबल ग्रेपला. का? तर 10-20 द्राक्ष खाल्ली केमिकल मारलेली की घशात करकर व्हायला लागतं, घशात दुखायला लागतं. आपण जर सर्टिफाय केलं की ह्याच्यामध्ये 100% रेसिडी फ्री प्रॉडक्ट आहे तर तुमचे जेवढं पिकवाल तेवढं विकायची यंत्रणा पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपण तयार करू शकतो. पहिल्या वर्षी प्रयत्न करू, ह्या वर्षी आपण काहीतरी प्रयत्न करू, 500 टन 1,000 टन 2,000 टन विकू. त्याच्या पुढे जाऊन आपण सगळे जर प्लॅन केला आणि तुम्ही आम्ही एकत्र येऊन काम केलं. बीबीजी मध्ये 70-75 हजार लोक आता काम करतात. आम्ही जिथं सेवा देतो, आम्ही फियाट मध्ये काम करतो, टाटा मोटर्स मध्ये काम करतो, सगळं काम करतो, तिथं जर म्हटलं की आम्ही तुम्हाला ऑर्गॅनिक द्राक्ष, 30 लाख लोक आमचे डायरेक्ट कस्टमर आहेत. 30 लाख. आपण जर चांगल्या पद्धतीची द्राक्ष ज्याची ब्रिक्स चांगली आहे, गोडी चांगली आहे, टिकावपणा चांगला आहे, घड तुटणार नाही अशा पद्धतीची बनवली तर 30 लाख लोकांपर्यंत 30 लाख किलो तर अशीच जातील विकली. 30-60 लाख किलो विकली जातील. आम्ही आता इथं सातारा फूड पार्क मध्ये हे करतोय, आमची वाईन फॅक्टरी चालू करतोय. डाळिंबापासून वाईन बनवतोय आम्ही. डाळिंबाच्या वाईन बरोबर आम्ही द्राक्षाची पण वाईन करू. म्हणजे जे वायनरीची द्राक्ष बनवणार असेल त्यांची द्राक्ष आम्ही करू. तर आपण एंड टू एंड काम करायचा प्रयत्न करू. भाजीपाला जे पिकवणारे शेतकरी असतील तुमचे, ते भाजीपाल्याला आपण पुढे फॉरवर्ड लिंकेजेस करू.
कारण आम्ही हाउसिंग सोसायटी मेंटेन करतो, असे 1,00,000 फ्लॅट बीबीजी आता मेंटेन करते, 1,00,000 फ्लॅट. रोजचं 1,00,000 किलो भाजीपाला असंच विकलंय, मला मार्केटिंग करायची गरज, कारण त्याच्या नावामध्ये बीबीजी ब्रँडची विश्वासार्हता, क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश्ड. आपल्याला फक्त ह्या कनेक्टिंग द डॉट केले की तुम्ही आम्ही एकत्र येऊन काम केलं आणि शेतकऱ्यांसाठी वेगळं काम करायला चालू केलं, तर खूप मोठी क्रांती करू आपण, खूप मोठी क्रांती करू. बीबीचं फुलफॉर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, बीबीचं फुलफॉर्म आहे भारत विकास ग्रुप, आणि हे नाव मी ठरवतो 91 साली, ज्या वेळेला सायकलचं सीट कव्हर बदलायला माझ्याकडे पैसे नव्हते, मी रोज 42 किलोमीटर सायकलवर जायचो, 42 किलोमीटर रोज, आणि 10 बाय 10 खोलीत राहायचो. सातारला राहिला होतो मी 6वीपर्यंत, आमच्या घरात लाईट नव्हती, लाईट असलेला माणूस मला श्रीमंत वाटायचं, लाईट असं माणूस, तर अशा परिस्थितीत मी आलोय. त्यामुळे दादा गेले आमचे, वडील गेले 90 साली, मी 18 वर्ष असणार, त्यावेळेला लक्षात आलं की माणूस काही बरोबर घेऊन जात नाही. काय फरक संघ झाला, वडिलांनी कपडे शिवायला टाकले होते पुण्यातल्या टेलरच्याकडे, आणि आई म्हटली की दादा नाहीत, पण ते कपड्याची चिठ्ठी सापडली टेलरला, ते स्टेपल मारलेले कपडे आणि 250 रुपये टेलरची फी होती, मला म्हटली दादा नाहीत कपडे तर घेऊन, ते कपडे घेऊन आलो घरी. त्यावेळेला घरातले खूप विचार केला, म्हणजे दादा गेले एवढे चांगले देखणे होते, दिसायला चांगले होते, 45 वर्षाचे होते, पण कपडे इथेच राहिले, म्हणजे आहे तसे घडी पण मोडता आलेली, आपणही काही घेऊन जाणार नाही, आपणही काही घेऊन जाणार नाही. मग नेमकं काय करायचं, तर आपण विवेकानंदांना मी आदर्श मानतो, मी छत्रपती शिवाजींना मला आदर्श मानतो, म्हटलं आपण वेगळं काहीतरी काम करायचं, भारताच्या विकासासाठी काम करायचं. 91 साली ठरवलं, लोगो काढला, भारताचा नकाशा माग सूर्य, मध्ये एक पंटी की देशाची प्रगती व्हावी, मला काहीतरी पंटी सारखं वेगळं काम करायची संधी मिळावी असा विचार. मग डिप्लोमाचे क्लासेस घ्यायला लागलो, जॅम सॉसच्या बाटले विकले, पेंटिंगची कामं केली, असं करत रोज 42 किलोमीटर फिरलो आणि टेल्कोमध्ये नोकरी लागलो 94 ला. जेव्हा 8,000 रुपये पगार होता तेव्हा कंपनीचे 2.5 कोटी वाचवले. मला माझ्या व्हाईस प्रेसिडेंट विचारलं की तुला काय पाहिजे, प्रमोशन पाहिजे, इन्क्रीमेंट पाहिजे, डबल प्रमोशन पाहिजे, व्हॉट यू एक्सपेक्ट. 200 वर्षाचा पगार दिलं ना, माझा वर्षाचा पगार 1,00,000 होता, कंपनीचा मी 200 वर्षाचा पगार वाचवून दिला. तुला काय पाहिजे, म्हणलं मला काय नको, मी सातारचा आहे, रहमतपूरचा आहे, माझे बालपणीचे मित्र जे माझ्यावर खेळायचे त्यांना असं वाटतं की हनुमंत खूप मोठा साहेब झालाय, तर माझ्या ओळखीनं त्यांना नोकरी मिळेल का असं ते माझ्याकडे येतात. तर माझ्या बालपणीच्या मित्रांना कंपनीत ते काम द्या. काय शिकले, म्हटलं साहेब ते जास्त शिकले नाही, 7वी पास 10वी नापास असे लोक आहेत, हेल्परचं काम करतो. मला म्हणलं हेल्परचं काम नाही, हाऊसकीपिंग करतील का, हो म्हटलं. आणि 8 लोकांनी 22 मे 97 ला काम झालं. कुठल्याही कामात गुणवत्ता असली पाहिजे ती ठेवायचा प्रयत्न केला. आज ते 80,000 आम्ही पोचलो सगळ्या देशात. आज पार्लमेंटचं काम गेले 19 वर्ष बीबीजीकडे, आदरणीय पंतप्रधानांचं घर आणि ऑफिस गेले 18 वर्ष बीबीजीकडे आहे, आदरणीय राष्ट्रपतींचं घर गेले 17 वर्ष बीबीजीकडे आहे, सुप्रीम कोर्ट आपल्याकडे आहे, 20 एअरपोर्ट आपल्याकडे आहेत, महाराष्ट्राची इमर्जन्सी मेडिकल सेवा ॲम्ब्युलन्स राज्य सरकारच्या वतीनं आपण चालवतो, अशी अनेक कामं करतो. मग 2012 साली वैष्णवींनी घर बांधलं, हे 6,000 फुटाचं घर आहे भाड्यांमध्ये. त्या रात्री परत विचार केला, परमेश्वराला प्रार्थना केली की देवा 20 वर्ष एवढ्याशा घरात राहिलो, आता नेमकं काय करायचं आयुष्यामध्ये, आयुष्य खूप लहान आहे, कधी संपतं कधी जातं कळत नाही, आता म्हणलं शेतकऱ्यांसाठी काम करायचं. आणि परमेश्वर अशी कृपा आहे की विचार केला की लोक भेटत जातात, लोक भेटत गेली, ती टेक्नॉलॉजी अडचणी समजून घेतल्या, उत्पादन खर्च वाढले, उत्पादन कमी झालंय, यील्ड कमी झालंय, आता मग त्यावरती तंत्रज्ञान विकसित केलं, समजून सांगायला कमी पडलो. तुमच्या लोकांचं काम ते आहे, आम्ही मेहनत खूप घेतली, सगळं प्रूव्ह नाही असं खूप बजावून सांगू शकतो, फक्त तुम्ही पोचवायचं काम करा, तुमचंही नाव मोठं होईल, शेतकऱ्यांचंही कल्याण होईल, सगळ्यांना चांगलं होईल. असं सगळे प्रोडक्ट झाले. गाई मशीन मध्ये काम केले आमचं, कुठली भाकड तुमच्याकडे, तुम्ही 50,000 एकर वरती काम करता, म्हणजे ऍव्हरेज 10,000 किंवा 15,000 शेतकरी तुमच्याशी जोडले असेल, प्रत्येकाकडे मगाशी तुम्ही कुठेतरी भेटलं मला साहेबांचं की डेली त्याची भाकड गाई तुमच्याकडे काढा साहेब, किती भाकड गाई ज्या 2-2 वर्ष प्रेग्नंट झालेल्या नाहीयेत, 2-2 वर्ष. मी जबाबदारीने सांगतो की त्या गाईला रोजचा 200-250 खर्च आहे, महिन्याचा 7-8,000 आहे, वर्षाचा 1,00,000 आहे, 2 वर्षात 2,00,000 खर्च झालेला आहे. 2,00,000 खर्च झालेल्या गाई म्हशी तुम्ही मला द्या, आम्ही तुम्हाला त्याची ट्रीटमेंट देऊ. पहिल्या दिवशी जर वर्मीकरण करायचं, ते जंतू काढायचे, आणि नंतर आमचं रज्जू नावाचं प्रोडक्ट आहे ते 10 दिवस द्यायचं. 3 वेळा ते दिलं की कुठली गाय जी 2-2 वर्ष प्रेग्नंट आहे, म्हैस होत नाही, ती मॅक्सिमम 1,000 ते 1,500 रुपये प्रेग्नंट, 60-70% जडतो, कुठंच येत नाही. मला लोक म्हणतात पुढं का नाही झालं, म्हणलं तेच आम्ही ते कमिशन द्यायला कमी पडतोय. मी सेवाभावानं बघतो, माझा विचार आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची सेवा करायची, गायीची सेवा करायची. तर हे प्रॉडक्ट आहेत, गायीचं दूध वाढवणे प्रॉडक्ट आपले, आमचं वर्धन नावाचं प्रॉडक्ट आहे, तुम्ही ते वापरून बघा, तुम्हाला 100% दूध वाढतं. जलसुधार म्हणून आम्ही इक्विपमेंट तयार केलं, हे नवीन वर्जन, हे जुनं वर्जन तुम्ही आणलं.
नवीन मस्जिद आम्ही तयार केली. ऑस्ट्रेलियात मी एक वॉटर कंडिशन आणला 5.5 लाख रुपयाचा आणि त्याची कॉपी मागली 5.5. कुठल्याही किती तुमचं टीडीएसचं पाणी असू द्या, किती टीडीएस 3000 असू द्या, नॉर्मल आहे तो पाणी, जलसुधारमधनं काढलं की नॉर्मल आहे. अशा अनेक गोष्टींमध्ये आम्ही काम केलं. फक्त ते समजून सांगायला मी कमी पडलो. माझी तुम्हाला सगळ्यांना हाच विनंती काय की ही कळकळ तळमळ त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमचंही चांगलं होणार आहे. या सगळ्यामध्ये असं विनविन करायचं आहे आपल्याला. माझा एकट्याचा फायदा नको, तुमचा नको, सगळ्यांचा, सगळ्या व्हॅल्यू चेनचा. सगळ्यात महत्वाचं खाण्याचा पण फायदा केला पाहिजे. जो खाणारा त्याचा फायदा आणि त्याच्या पुढे जाऊन मग शेतकऱ्यांचे जेव्हा काम चालू केलं तेव्हा शेतकऱ्यांचे आरोग्याचे प्रश्न लक्षात आले की कॅन्सर होतोय, अडचणी होत आहेत. विविजीनी आता मागच्या 5-6 वर्षांमध्ये हेल्थकेअरमध्ये मी 150 कोटी रुपये रिसर्चमध्ये घातले आतापर्यंत आणि कॅन्सरचं औषध आपलं इतकं जबरदस्त तयार झालंय. संजय दत्त ऍक्टर यांना लंग कॅन्सर होता, 7 महिन्यामध्ये खडखडीत बरा झाला, खडखडीत बरा. 6000 रुपये 5-6000 रुपये जी 15 दिवसांनी जाणार असं सांगितलेली माणसं आहेत ती सुद्धा वर्ष 1.5 वर्ष चांगली राहतात. केमोथेरपी करून माणसाचं आयुष्य कमी होतं. आपलं कॅन्सरचं औषध फार जबरदस्त आहे. तुम्ही फक्त लिस्ट काढा तुमच्याकडे किती कॅन्सरचे पेशंट. 15 जण मिरॅकल होते. 15 जण फार लांबचं बोलत नाही. जग्गी वासुदेव खूप मोठे संत आहेत. त्यांची माझी दिल्लीमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या घरी मीटिंग झाली आणि मला म्हटलं की माझ्याकडे मी सांगत होतो की असंच मी हर्बल 100% हर्बल म्हटलं औषधं तयार केली आहेत. मला म्हटलं माझ्याकडे 12-13 कॅन्सर पेशंट आहेत फॉरेनर्स आणि त्यांना पेन आहे. कॅन्सर जेव्हा 4-5 वेळा स्टेजला जातो तेव्हा माणसाला पेन इतकं असतो की तो म्हणतो मेलेलं बरं इतकं ते. कारण टिश्यूज जे असतात एका सेलचे 2 सेल 16-24 तास थांबत नाही. दिवस गोळेपर्यंत 16-18 तास एकाचे 2 होतात. आपलं औषध दिलं की 48 तास ते 72 तासामध्ये 90% ते वाढीचं प्रमाण थांबतं. 90% तेव्हा पेन कमी होतो. मी त्यांना म्हटलं मी काही बोलत नाही, औषध तुम्हाला पाठवून देतो. पुणे एअरपोर्ट आमच्याकडेच आहे, कोईम्बतूर आमच्याकडेच आहे. दुसऱ्या दिवशी औषध पाठवून दिलं आणि 12व्या दिवशी त्यांच्या मामा म्हणून हेड त्यांचा फोन आला की सगळ्या पेशंटना फरक पडलाय. सद्गुरु विचारलं तुम्ही कधी येता आमच्याकडे. मी जाऊन भेटलो त्यांना. ते मला म्हणले की तुझी औषधं काही जगात घेऊन जातो एवढी इफेक्टिव्ह आहे. म्हणलं माझी पेटंट फाईल उद्या मग झाली की येतो तुमच्याकडे. आपल्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितलं असेल कोणाला त्याचं औषध आहे आपल्याकडे. आपल्याकडे किडनी फेल्युअर आहे, डायलिसिसवरती माणसं आहेत ज्यांना आठवड्यात 3 डायलिसिस आहे त्याच्यावरती आपल्याकडे औषध आहे. हार्टचं औषध तर माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी घेतलं पाहिजे सगळ्यांनी. कारण हे झालंय काय तुम्ही बघा इतक्यात हार्ट अटॅकचं प्रमाण किती वाढलं. माझ्या बीवीच्या ऑफिसमध्ये 4 लोकांना हार्ट अटॅक आलाय मागच्या 4 महिन्यात. जो माणूस रोज 2 तास टेबल टेनिस खेळतो रोज त्याला हार्ट अटॅक येऊन गेला. कारण हे कोरोनाची आपण जी औषधं घेतली, लसी घेतल्या, बुस्टर डोस घेतले त्याचे इतके साईड बेनिफिट परिणाम आहेत की बोलायचं नाही. आपलं हार्टचं औषध काय करतं, हार्टचं ब्लॉकेज काढतं, हार्टचं पंपिंग इम्प्रूव्ह करतं, हार्टचं फंक्शन स्टेबल करतं. मागाशी तुम्हाला पाशा पटेल साहेबांचा व्हिडिओ दाखवला असेल. 1 महिना आयुष्य राहिले म्हणून सांगितलं होतं 1 महिना. नितीन गडकरी साहेबांनी मला सांगितलं की पाशा पटेलच्या मुलाला लिव्हर सिरॉसिस आहे आणि शेवटचे असणं लिव्हर कधी फुटेल आणि जाईल काही करता येईल का. म्हणजे साहेब औषध आहे, प्रयत्न करतो. 3 महिन्यासाठी औषध दिलं, 55 दिवसांनी रिझल्ट निघाला. पण त्याला हार्टचेही प्रॉब्लेम होते, बाकी अनेक प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे त्यांचं मध्यंतरी. पण 1.5 वर्ष चांगला नाही, जो 1 महिना राहणार होता 1.5 वर्ष झाला. असे अनेक गोष्टी आपण करतोय. तर माझ्या डोक्यात काय आहे की तुम्ही आम्ही एकत्र येऊन काम केलं तर फक्त औषधं विकणं माझ्या डोक्यात नाही, त्या शेतकऱ्याची सर्वांगीण प्रगती कशी होईल त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न वाढेल, तो निरोगी राहील ते कुटुंब त्याच्यामध्ये. त्याचे आमच्याकडे बीवीजी फाउंडेशन म्हणून आमचा एक फॉर्म आहे तो तुमच्याकडे देतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो त्याची मुलं हुशार असतील तर त्याला स्कॉलरशिप कुठे मिळतात त्याची आपण लिस्ट काढली. किती गाय म्हशी आहेत, जर्सी किती आहेत, आपल्या देशी गाय किती आहेत. देशी गायचं वेगळं काढलं आपण दूध तर त्याचं आपल्याला वेगळं काढलं. आता काय होतंय देशी गायला तसं काय हे नाही, दूध काढलं ते पण 30 रुपये 35 रुपये जात आहे. पण त्याला वेगळं रेट 60 रुपये रेट येतो आपल्याला. त्याचं प्लॅनिंग करतोय आपल्याला, वेगवेगळं सगळं प्लॅनिंग केलं ते सगळं करतोय. आणि त्या पिकामध्ये ऍग्रोच्या प्रोडक्टचं कार्य काय या संबंधी कोणाचे काय प्रश्न असतील तर त्यांनी अगदी बेधडकपणे विचारावे, त्याचं शंका समाधान करायचं काम आम्ही निश्चित करू. बरोबर साहेब, मला वाटतं तुमच्याकडून मला फार अपेक्षा आहेत. द्राक्षामध्ये आपण काय करू शकतो आणि तुम्हाला कुठल्या प्रोडक्टची भविष्यामध्ये गरज आहे. नमस्कार.
आता जे तुम्ही अग्रोशिपच्या बाबतीत सांगितलं मिलिगोलचा डिस्प्ले, तर त्याचं मनेवरती गेलं तर काय स्पार्किंग वगैरे असं काय? साहेब माझ्याकडे आता मी तो फोन चेंज केला आहे, मी तुम्हाला संध्याकाळी 9 एक फोटो पाठवतो. स्ट्रिप्सनं स्क्वॉर्चिंग केलं होतं, स्ट्रिप्सनं सकिंग केलं होतं 81 दिवस होता. म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये आम्ही कुठल्या कंपनीचं नाव घेत नाही, मी चांगली कंपनी होती की जे औषध 28,000 रुपये लिटर आहे साहेब, ते मी स्वतः बघितलं. 28,000 रुपये लिटर समजून घ्या मला काय बोलायचं तुम्हाला. ते 28,000 रुपये लिटरच्या औषधानं महिन्याचं थिप्स कमी नाही झालं. मॅजिक हे असं औषध आहे, आम्ही ब्रँड वॉश केले थिप्स झाला, बॉन्ड निघून गेले, म्हणजे त्याच्यावरचे दागच निघून गेले. हे मी तुम्हाला निश्चित पाठवतो संध्याकाळी फोटो, 9 फोटो पाठवतो, तुम्ही मला जर सांगा त्याचे कसे. दुसरं वर्ष जर फक्त अग्रोशिप प्लेट द्यायचं त्याच्याबरोबर दुसरं काय चिंता चालतो? आता कसं आहे की आपण MRL किंवा PHI निश्चित तुम्ही आताच्या परिस्थितीत जर सगळी लोक बघतात तर पूर्ण ऑर्गॅनिक शेतीकडे कोण डायव्हर्ट झालेलं नाही. आणि माझं मी असं म्हणत नाही की पूर्ण आमचे प्रोडक्ट वापरा किंवा ऑर्गॅनिक वापरा, तुम्हाला केमिकलचा पण काय बॅकग्राऊंड आणि सपोर्ट घेणं गरजेचं वाटतं. तर तुम्ही मी कुठल्या मॉलिक्युल्सचं नाव घेत नाही, डायमॅटामॉर्फ आहे, मेनकोसोब आहे, त्याच्यानंतर मेंडी प्रोफामिड आहे. यामध्ये तुम्ही आमचं सिनर्जी 2 ते 2.5 ग्रॅम आणि सेब 3 ते 5 ml हार्डवर डोस तुम्ही घेतला, ह्याचे स्प्रे तुमचं पोंगावस्थेमधनं बाहेर निघाल्यानंतर तुम्ही आता पोंगावस्थेमध्ये डाऊन येऊ नये म्हणून 6,000 रुपये लिटरचं औषध मारताय, 6,000 रुपये लिटरचं औषध मारताय, त्याचे कमीत कमी तुम्ही 2 ते 3 स्प्रे घेताय. तर तुम्ही हे 8-10 दिवसानं परत 15 दिवसानं परत 8-10 दिवसानं असं शेड्यूल जर ठेवलं समरस, याच्यामध्ये तुमची MRL कुठलीच मर्यादा नाही. आणि मी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता प्रॉफिट नावानं जे तुम्ही मोनोपोटॅशियम साल्ट फॉस्फॅनिक ऍसिड तो मॉलिक्युल आमचा पुढच्या वर्षी निश्चित येईल आणि जे मार्केटमध्ये विकतात त्याच्यापेक्षा 100 रुपये कमी असतात. तुम्ही जे मोनोपोटॅशियम साल्ट फॉस्फॅनिक घेताय, आम्ही आता NRC सोबतच टाईप करतोय, NRCचं मॉलिक्युल होता पण कराडची एक कंपनी आहे साहेबांचा मित्रच आहे, त्यानं मोनोपोटॅशियम साल्ट फॉस्फॅनिक ऍसिड बनवलं आणि त्याच्यावरती मी 300 जास्त ट्रायल घेतल्या नाशिक आणि सांगली भागामध्ये. सुभाषना नार्वे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे मी ट्रायल घेतला. संदीप इरगे आहेत, तुमचा लांडगोळमळा म्हणून आहे पुलुसच्या जवळ, तिथं काय शेतकऱ्याकडे ट्रायल घेतल्या, तर इतके अर्जंट रिझल्ट आले. आणि शेवटी आम्ही ते मार्केटमध्ये आणू शकलो नाही, दुसरी कंपनी आणू शकली, पण आम्ही येत्या 6 ते 1 वर्षामध्ये आम्ही तो प्रोडक्ट मार्केटमध्ये आणून शेतकऱ्याचं समाधान करू. माझं काय म्हणजे लोकांचा आता प्रश्न येत आहे, प्रश्न आले की तुम्ही 7-8 लोकच त्याच्यामध्ये गालिंदर साहेबांना घ्या, त्यांनी प्रॅक्टिकल काम केलेलं आणि त्यांनी बसून तुम्ही शेड्यूल ठरवा आमचं ह्याच्याबरोबर हे घ्यायचं किंवा हे एकच वापरायचं कुठल्या दिवशी काय, ह्या चर्चा सत्राच्या शेवटी ज्यांनी वापर केलेला असे शेतकरी आपण बोललो 3 वर्ष 5 वर्ष, तू शेतकरी म्हणून पण वापरलाय, सोळसकर साहेब गेले 6 वर्ष वापरलाय, द्राक्षाचे आपल्याकडे 4-5 शेतकरी जास्त, ज्यांनी वापरले असे तिकडे इथं बसा किंवा तिकडे बसा आणि तिथं बसून शेड्यूल सांगा. यांना एक्झॅक्टली कळेल की काय प्रॉब्लेम आले, काय करायचं, किंवा फुटवा घड वाढायचं आहे, ब्रिक्स देऊन वाढले पाहिजे, मग मॅजिक दिलं पाहिजे, सिनर्जी दिलं पाहिजे, असं शेड्यूल फायनल झालं पाहिजे. प्रश्न फक्त सगळ्यांचे तुम्ही नोट डाऊन करा बारगे सर, की ह्याने आता जसा प्रश्न विचारला आता ह्यांचा प्रश्न असेल अजून पुढचे काय, सगळे प्रश्न पहिले लिहून घ्या मग उत्तर देऊ आपण ते सगळ्याचे, आणि मग फायनल एक बसून ज्यांचे एक्सपिरियन्स लोक आहेत तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स लोक मग तुमची समोरसमोर चर्चा झाली आहे ना की तुम्हाला एक कॉन्फिडन्स की तुम्ही ज्या शेतकऱ्याला सांगाल त्याला रिझल्ट दिसलाच पाहिजे. आता काय शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की ह्या केमिकल सोबत आमचा वापर तर चालतंय का, हा साहेबांना विचारायचा प्रश्न आहे. ह्या फर्टिलायझर सोबत हे मिक्स करून आम्ही वापरू शकतो का, तर तुम्हाला वाटतं की बाबा 0.050 आहे त्याच्यासोबत हे प्रोडक्ट आम्ही वापरू शकतो का, असे तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नम्रपणे विचारावे, आम्ही त्याचं निश्चित उत्तर देऊ. आपल्याला आता 10 दिवसाच्या अंतरात घेतो, 35 दिवसानंतर ज्यावेळेला आपण त्याचं ऍप्लिकेशन घ्यायचं असेल गरज असते त्यावेळेला, म्हणजे आपल्याला मनी क्रॅकिंगची वगैरे थंडीच्या पिरियडमध्ये प्रॉब्लेम येतात किंवा पावसामध्ये परत काय पाऊस पडल्यानंतर पॅकिंग होते त्यावेळेला सिनर्जी घ्यायचं असेल, तर 35 दिवसानंतर आपण ते घेऊ शकतो का, त्याच्यावर डाग वगैरे येण्याची शक्यता वाटते, पूर्ण सॉलिडिटीची जी व्यवस्था आहे का? सर मी सिनर्जी मॉलिक्युल काय वापरून बघितलं नाही, पण NRC मध्ये आम्ही सिनर्जी सेम मॉलिक्युल आहे, BBC मॉलिक्युल होता, त्याच्यामध्ये आम्ही किटोसन सोबत दिलं होतं, वैष्णव बायोटेकचं किटोसन, मी कंपनीचं नावही सांगतो,
किटोसनचे डाग पडले पण सिनर्जीचे पडले नाहीत आणि हाय कॉन्सन्ट्रेशन 4 ग्रॅम नव्हतं सिनर्जी आणि किटोसन एकचही मिळलं नव्हतं. तुम्ही आता सावंत साहेबाला फोन लावून जर विचारला की हे केलं होतं का तर तुम्हाला हो म्हणून सांगतील कारण त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी ओपन केल्या. सर ऍक्च्युली कसं आहे की द्राक्षाच्या वेलीमध्ये कॅल्शियम हा तुम्ही कुठल्या स्टेज पर्यंत दिला पाहिजे किंवा त्याच्या मर्यादा काय आणि तुमच्या जमिनीमध्ये अवेलेबल ऑफ कॅल्शियम हा किती आहे हे बघितलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस पाणलेट परीक्षण करताय पिटोल टेस्टिंग करताय सेटिंगच्या आधी जी ए मारल्यानंतर किंवा पाणी उतराच्या अवस्थेमध्ये त्याच्यामध्ये कॅल्शियम लेवल जर बघितलं तुम्ही तर कॅल्शियमची निश्चित मात्रा आपल्याला ठरवता येते. सर जी सिनर्जीमध्ये कॅल्शियम आहे किती पर्सेंट कॅल्शियम कॅल्शियम पर्सेंटेज किती 20% सिनर्जी मध्ये 78% कॅल्शियम येतं 8.5% सिलिकॉन सॉरी मॅग्नेशियम येतं आणि 8% सिलिकॉन येतं असं कॉम्बिनेशन आहे. कॅल्शियम कार्बोनेट फॉर्म मध्ये आहे ना. हा कॅल्शियम कार्बोनेट आहे मॅग्नेशियम पण कार्बोनेट फॉर्म मधला आहे आणि सिलिकॉन डायऑक्साइड फॉर्म मधला आहे. आंब्याच्या कोकणातल्या शेतकऱ्यांनी ट्राय केली की आंब्यावर पानं ज्या वेळेला कोवळी असतात ती डार्क हिरवी व्हायला तुम्हाला साधारण 4 आठवडे लागतात महिना लागतो आणि जोपर्यंत पूर्णपणे हिरवी होत नाही तोपर्यंत ते अन्न तयार करत नाही. आपलं सिनर्जीचा स्प्रे मारला तर ती 8 ते 10 दिवसात डाग केली होतं म्हणजे 3 आठवडे तुमचा मोहर पण अलीकडे येतो. ढगाळ वातावरणामध्ये तुम्ही सांगत होता त्यांना माहिती आहे सिनर्जी आपलं सिनर्जीचा वापर ढगाळ वातावरणात कसा त्याचा फायदा होतो. हॅलो सिनर्जीचं काय होतं की सर्वात महत्वाचं काम काय कॅल्शियम सिलिकॉन आणि मॅग्नेशियम असतो तर त्या तुम्ही सिनर्जी आणि तुम्ही ॲग्रोन्यूट्री घेतलं का नाही तर घट जीर्ण हा एक पॉईंट जर टाकून द्या की त्या काळात घट जीर्ण नाही. घट जीर्णाचा आपण भरपूर प्रयत्न करतो की मी एक वर्षाची वगैरे वापरतो पॉटेश हाय करतो पण पॉटेश हाय केल्यावर काय होतं माहितीये का कॅनॉपी मॅनेजमेंट होत नाही. आपल्याला कॅनॉपी पण टिकली पाहिजे आणि घट जीर्ण पण थांबलं पाहिजे तर तुम्हाला सिनर्जी आणि ॲग्रोन्यूट्री या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर चांगलं होईल. दुसरा मुद्दा काय की ज्या वेळेस आपल्याला कॅनॉपी मॅनेजमेंट पाहिजे की आपल्याला घड जिरण्यास थांबतं आणि पुढे आपल्याला घडाच्या पुढे जर 16 पाने नसतील तर तुम्हाला घडाची जी साईज पाहिजे का नाही की 16 ते 20 mm आणि ब्रिक्स बसली पाहिजे 17-18 एक्सपोर्टसाठी तर ती करायची जर कॅनॉपी मॅनेजमेंट पाहिजे त्या काळात आपल्याला ऍग्रो मॅजिक आणि 14-48-0 हे यांचं आहे कॉम्पोज आहे ऑक्साईड बेस मध्ये 14-48-0 प्रमाणे प्रति लिटर 3 ग्रॅम आणि आपण ॲग्रोमॅजिक प्रतिरोध 2 ग्रॅम फक्त त्याला काय करताना केलं पाहिजे तुम्ही असं की तुम्हाला पीएच मेंटेन केलं पाहिजे सॅट्रिक ऍसिड जरी 2 लिटर 2.5 ग्रॅम टाकलं आणि लिंब असले तरी चालतील लिंबापेक्षा सॅट्रिक ऍसिड टाकलं योग्य ठरेल. आणि त्यानंतर हा विषय आपला मिलीबगचा तुम्ही मग असे बोलला असं तर मिलीबगला तुम्हाला ज्या वेळेस एक नाही 60 दिवसापासून दर 10 दिवसांनी वॉश केलं पाहिजे तुम्ही याचा बोला असं 3 महिन्याने वॉश केलं आणि कुठल्याही प्रकारचे डाग येत नाहीत अशांका तुम्ही मगाय म्हणजे डाग येतो काय पण डागासाठी आपल्याला काय करायचं ज्या वेळेस तुम्ही ह्याचं स्प्रेइंग करा चुकूनही फंगस सारखं औषध मारायचं नाही म्हणजे कुठलं पावडर स्वरूपात लिक्विड मारायचं एकदाच सल्फर वगैरे उदाहरणार्थ सल्फर तर मारायचं नाही पण मायकोसेप असतं त्यानंतर तुम्हाला रोको असतं त्यानंतर तुम्हाला तुमचं हे असतं काय ते पावडरी पावडर सारखं लिक्विड पावडर मारा तर पावडर फॉर्म मधलं मारायचं नाही तर त्याचे डाग येणार नाही निमतेल एक मारायचं नाही निमतेला आपल्या निमत्याचा विषय नाही